गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं आज या संवादाच्या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून अंतःकरणापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण कायझेन नावाचा एक परिवार सुरू केलेला होता. या परिवारामध्ये विद्यार्थ्यांना फक्त एकांगी शिक्षण देणं हे अपेक्षित नाही, तर त्याच्याच बरोबरीनं बाकीच्या ज्या गोष्टी देणं अपेक्षित आहे त्या सुद्धा टप्प्याटप्प्यानं देण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या परिवारामध्ये आपला हा पहिला संवादाचा कार्यक्रम जो आहे तो संवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या परिवाराची ओळख तुम्हाला सर्वांना आहेच. कायझेन अड्डा हा एक एज्युकेशन चॅनल आहे. या एज्युकेशन चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्च्युअल क्लासेस जे आहेत ते क्लासेस कंडक्ट करत असतो. आणि त्याच्या थोडस पुढे जाऊन प्रत्येक महिन्यातून एकदा घरातील सर्व मंडळींनी म्हणजे आई वडील विद्यार्थी या सगळ्यांनी एकत्र बसून एखादा सुसंवादाचा कार्यक्रम ऐकावा आणि त्या तुमच्या आनंदामध्ये हा सगळा परिवार सहभागी असावा या उद्देशाने या आपण कायझेन परिवाराने दर महिन्याला एक व्याख्यान जे आहे ते व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यातला पहिला जो संवादाचा कार्यक्रम किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे तो आज आपल्या सर्वांसोबत साजरा करताना आम्हाला खरोखर मनापासून आनंद होतो. मित्रांनो, आजच्या या संवादाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असे व्याख्याते जे मित्र आदरणीय जितेंद्र मेटकर सर ते या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल सुरुवातीला आपल्या परिवाराच्या वतीनं मी मेटकर सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घेईन इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आदरणीय मंगेश पाडगावकरांची ही कविता आपल्याला जीवनाबद्दलची आसक्ती शिकवून जाते. आयुष्यात संकट असतातच म्हणून तिच्यावरच प्रेम कमी करायचं असतं मित्रांनो. आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याला नजर लागणारच, ते आयुष्य सुंदर आहे त्याला या कोरोनाच्या महामारीनं एक छोटीशी नजर लावली आणि धावणारं सगळं जग एका क्षणामध्ये बंद पडलं. मग आता या सर्व वस्तुस्थितीवर या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं आपलं कौटुंबिक वातावरण कसं असलं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कोणत्या परिस्थितीमध्ये चालू असला पाहिजे, या सर्व विषयावर आज आपण सरांशी अतिशय मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. सुरुवातीला सर तुम्हाला विनंती करतो की ही जी कोरोनाची पार्श्वभूमी आहे याच्या संदर्भामध्ये आणि एकंदरच या वाहत्या जगाला जी काही नजर लागली आणि सगळं जग थांबलं एका जागेवर, तर याच्या संदर्भामध्ये आपण याच्याकडे आपण आपल्या नजरेने कसं पाहतो? नमस्कार. या कायझेन परिवाराने सुरू केलेला हा जो काही उपक्रम आहे तो खरोखर अतिशय स्तुत्य आणि अतिशय उत्तम असा उपक्रम आहे. मित्रांनो, गेल्या 4 महिन्यापासून आपल्या आयुष्याच्या डिक्शनरीमध्ये जे शब्द या अगोदर आपण कधी ऐकले नव्हते, ज्यांच्याशी आपली ओळख नव्हती, लॉकडाऊन असेल, सॅनिटायझर असेल, अनेक असे शब्द होते की ते आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाले आणि त्यामुळे धावणार जग अचानक एकदम स्तब्ध झालं. मग हे सगळं आपण घरामध्ये स्तब्ध असताना, लॉकडाऊन मध्ये असताना, आपल्या बुद्धिमत्तेच लॉकडाऊन होऊ नये यासाठी कायझेन परिवारानं डाळकर सरांनी गुंड सरांनी जे इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या बुद्धिमत्तेला अनलॉक करण्यासाठी हा जो सगळा कार्यक्रम सुरू केलाय, सर्वप्रथम मी त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. कारण जगामध्ये अशी दोन क्षेत्र आहेत जी थांबली तर मुळीच चालणार नाही, एक आरोग्य क्षेत्र आणि दुसरं शिक्षण क्षेत्र, आणि हे क्षेत्र थांबून चालणार नाही. आणि म्हणून सरांनी किंवा कायझेन परिवारानं आजच्या या पहिल्या सुसंवादासाठी जो विषय निवडलाय तो अतिशय चतुरपणे निवडलाय की त्या विषयाचे तर टायटल मध्ये सुद्धा 3 टप्पे त्यांनी घेतले, कोरोना, शिक्षण आणि आपण. आता सगळ्यात पहिला टप्पा सरांनी जे मला म्हणाले की कोरोना, कोरोनावर बोलाय. आता माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न हा आहे की 4 महिन्यापासून आपण कोरोनाविषयीच ऐकतोय, वर्तमानपत्र असेल
किंवा मग मीडियामध्ये आपण जे सगळं टीव्ही चॅनल्सवर कुठलंही चॅनल उघडा, कोरोनाच्या व्यतिरिक्त बातम्या नाही आहेत किंवा कुठलीही माहिती नाही. आणि सगळं आपलं कोरोनामय आयुष्य इतकं करुणामय झालंय की त्यामुळे मग आता काय करावं हा पहिला प्रश्न आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे झालं काय माहितीये का, सायंटिफिकली कोरोना हा एक विषाणू जरी असेल तरी सोशली त्याचं रूपांतर त्या विषाणूचं भयाणूमध्ये झालं. म्हणजे तो आजार किती भयानक आहे हे इतकं वारंवार सगळ्यांच्या मनावर बिंबवलं जात आहे की मला असं वाटतं की कोरोनावर साधक बाधक चर्चा होत असताना कोरोनाने आपल्याला काय मिळवलं, काय गमावलं, काय कमावलं, अनेक गोष्टी चर्चा होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, मानसशास्त्रातले अनेक लोक टीव्हीवर येऊन चर्चा होत आहेत. मला एक माणूस म्हणून हे जाणवलंय कोरोनाने आपण काय गमावलंय, तर कोरोनाने आपण मायेच्या स्पर्शाला पारखे झालो. दिवसभर काम करून आई बाहेरून ऑफिसवरून येते, बाबा ऑफिसवरून येतात, किंवा तरी सायंकाळी इव्हिनिंग वॉक करून आजी आजोबा घरी येतात आणि छोटासा नातू त्यांचा किंवा आई बाबांची मुलं चटकन आल्या आल्या आईला जे बिलकतात आई म्हणून किंवा आजीच्या कुशीत जाऊन सांगतात की आजी मला गोष्ट सांग. आता त्या विषाणूचं रूपांतर भयानक झालं याचा अर्थच काय की बाहेरून आल्यानंतर मोठी माणसं आल्यानंतर लहान मुलं पहिल्यांदा बाजूला होतात, आंघोळ करा, सॅनिटायझर फवारा, अनेक गोष्टी स्पर्शाला आपण पारखे झालो. मायेचा स्पर्श जो याच्या आधी आपल्या आयुष्यामध्ये होता तो स्पर्शच गेलाय. आणि म्हणून आज ही सगळी चिंता वाढते आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, किंवा जॅक मा सारखा एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणतोय की या वर्षामध्ये उद्योजकांचे उद्योग उडाले असतील, अनेक गोष्टी झाल्या असतील, पण या 2020 या एका वर्षामध्ये आपण फक्त जिवंत राहणं ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. आणि मग ही कमाई आपल्याला जर करायची असेल किंवा हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर आपण फिट असलं पाहिजे. आता फिट असलं पाहिजे म्हणजे आता मी काही तुम्हाला लगेच मेडिकल अँगलने सगळं सजेशन देणार नाहीये, ते तुम्हाला माहिती आहे काय करायचं वगैरे वगैरे. पण फिटनेस मला असं वाटतं की ते दोन अँगलने, एक फिजिकल फिटनेस आहे आणि दुसरी मेंटल फिटनेस. फिजिकल फिटनेस तुम्हाला मेडिकल सायन्समध्ये असणारे लोक डॉक्टर सांगणार आहेत, पण एक शिक्षक म्हणून किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की मेंटल फिटनेस जी आहे ना ती आपण ज्या गोष्टींमुळे मिळवू शकतो ती त्या गोष्टी आपण करणं जास्त गरजेचं आहे. योग असेल, ध्यान असेल, विपश्यना असेल, किंवा अनापान नावाची एक ध्यानाची एक साधना आहे, त्या अशा अनेक वेगवेगळ्या साधना आहेत. आणि मग हे सगळं केल्यानंतर आपण मेंटली फिट राहू, आणि ती मेंटल फिटनेस जो आपल्या आयुष्यामध्ये असेल ना तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो नसेल तर मग आपल्याला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. मला एक विपश्यनाचं नाव काढलं आणि फिटनेस बद्दल, म्हणजे आपल्याला ही गोष्ट आता इथे का खूप गरजेची आहे. गोयंका गुरुजींनी त्यांच्या एका खूप सुंदर एका पुस्तकामध्ये ती गोष्ट सांगितली आहे. एक फार मोठा विद्वान त्याला नदी पार करायची असते भली मोठी, आणि तो नावाड्याला विचारतो की मला ही नदी पार करायची, सोडतोस का? तर त्या विद्वानाला बघून, त्याचे कपडे बघून त्याला कळतं वा 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 मोठा विद्वान आहे, सोडूया आपण. तर तो विद्वान होडीमध्ये बसतो, आयुष्य सगळं अभ्यासात घालवलेलं, त्या नावाड्याला विचारायला बोलायला सुरुवात करतो, दोघंच असतात. आणि तो विचारतो, अरे बाबा तुला कॉस्मॉलॉजी बद्दल काही माहिती आहे का? आता ह्या नावाड्याने पहिल्यांदा शब्द ऐकलेला कॉस्मॉलॉजी. नाही साहेब कॉस्मॉलॉजी बद्दल जाऊ दे, तुझं 25% ऐकव आहे. मग थोडा वेळ थांबून म्हणतो, तुला इकॉलॉजी बद्दल काही माहिती आहे का? नाही हे पण काही माहिती. मग तुझं 50% ऐकव आहे. पुढे पुढे जाऊन म्हणतो, तुला न्युमरोलॉजी बद्दल काही माहिती आहे का? ते पण नाही. तुझा आता 75% ऐकव आहे. हे सगळं बोलत असताना ती नाव त्या नदीच्या मध्यभागी येते आणि एवढं जोराचं वादळ सुरू होत, प्रचंड त्या नदीमध्ये असं लाटा आल्यासारखं ती सगळं वातावरण प्रचंड वादळ यायला लागतो, वारा वाहतो, आणि मग तो नावाडी जो थम्सअप खात आहे तो त्या विद्वानाला प्रश्न विचारतो, साहेब तुम्हाला स्विमॉलॉजी माहितीये का? म्हणजे तुम्हाला पोहतात कसं हे कळ माहितीये का? पोहता येतं का?
म्हटलं नाही माहिती मग तुमचं 100% आयुष्य वाया गेलं आणि तो नावाडी नदीमध्ये उडी मारतो स्वतःचा जीव वाचवतो आणि विद्वानांचं काय झालं असेल हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाहीये. याचाच अर्थ मला सांगायचं काय की हा फिटनेस आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तो फिजिकल असेल किंवा मेंटल असेल तो इतका महत्वाचा आहे की या कोरोनापासून आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. यानंतर मग कोरोनाबद्दल जेव्हा मी विचार करतो माझ्या मनामध्ये 3 पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे कोरोनामुळे काय परिणाम होणार वगैरे याच्याबद्दल जेव्हा चर्चा मी सगळीकडे ऐकतो वाचतो 3 पॉसिबिलिटीज येतात मला वाटतं. म्हणजे हा कोरोना कधी संपणार? खर तर मित्रांनो मला असं वाटतं की हा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 8 किंवा 7:30 जेव्हा स्टुडिओमधून बाहेर निघावं आणि टीव्हीवर पटकन बातमी ऐकावी की जगभरामध्ये कोरोनावर वॅक्सिन सापडलंय आणि सगळ्या लोकांना ते अगदी 8 वॅक्सिन अवेलेबल होईल इतके वॅक्सिन तयार आहेत असं वाटतं. रोज वाटतं की उद्या सकाळी उठावं आणि छान बातमी ऐकावं. स्वप्न पाहणं वाईट नाहीये पण ते प्रॅक्टिकल लेवलला धरून असावेत असं मला नेहमी वाटतं. पण 3 शक्यता जे माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येत आहेत ती पहिली शक्यता आहे की कोरोना साधारणतः एवढे 1-2 महिने संपेल असं वाटतंय पहिली शक्यता. पण असं जर झालं तर 1-2 महिन्यात कोरोना अजून संपला तर साधारणतः त्यानंतरच्या 1-2 महिन्यात सगळं ऍज इट इज नॉर्मल होईल. म्हणजे आपण आधी जसं आयुष्य जगत होतो तसं आपण जगायला लागतो. जर कोरोना अजून 5-6 महिने चालला म्हणजे ऑलरेडी आपण 4 महिन्यापासून त्यात आहोत अजून 5-6 महिने म्हणजे साधारणतः 1 वर्षभर जर एक्सटेंड सगळं ते सायकल चाललं तर आपल्या आयुष्यात किमान 40-50% बदल होईल. पण कोरोना जर अजून 1-2-3 वर्ष चाललाच कारण असं आपण ऐकतोय की काहीतरी वॅक्सिन काहीतरी मेडिसिन शोधलं जातंय पण तो व्हायरस पुन्हा त्याच्या काहीतरी क्वालिटीत बदलतो असं जर झालं आणि 1-2 वर्ष चाललं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आपली लाईफस्टाईल बदलेल आणि मग आपल्याला जे आपण इंग्रजीमध्ये सणावाड्या लिहिताना म्हणतो ना AC and BC बिफोर क्राईस्ट अँड आफ्टर क्राईस्ट म्हणजे मग तसं ते BC मीन्स बिफोर कोरोना आणि AC मीन्स आफ्टर कोरोना असं आपल्याला म्हणावं लागेल कदाचित. आणि मग हे सगळं असं चित्र जर तयार झालं तर मग प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही बदल होणार आहे त्याला शिक्षण क्षेत्र सुद्धा अपवाद असेल. म्हणजे जे सरांनी अतिशय चतुराईने जो विषय की कोरोना शिक्षण म्हणजे पहिला टप्पा कोरोनाचा मला जे वाटत होत ते सगळ्या गोष्टी आणि मग प्रत्येक क्षेत्रामध्ये जर बदल झाले तर मग शिक्षण क्षेत्रापासून अपवाद राहणार. तर अर्थातच त्यांनी घेतली तर आता काय झालंय की घरामध्ये राहून राहून 4 महिने वेगवेगळे तळेल पदार्थ खाणं रोजच्या रोज त्यामुळे आपला फिजिकल फिटनेस जो आहे तुम्ही अतिशय महत्वाचं भाष्य केलं की तो पूर्णपणे डिस्टर्ब झाल्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं फिजिकल फिटनेस टिकवूनच आहे. त्याच्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे कारण आपण असं म्हणत असतो पाहिजे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करीत असतं. तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझं मन निरोगी असलं पाहिजे माझी बुद्धी निरोगी असली पाहिजे तर त्याच्यासाठी खचितच तुमचं शरीर पहिल्यांदा निरोगी असणं अपेक्षित आहे. याच्यावर सरांनी अतिशय मार्मिक अशा प्रकारचं भाष्य केलं. आपण दुसऱ्या टप्प्याकडे थोडस जायचा प्रयत्न करू कारण आपला मेन 3रा टप्पा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यावर आपल्याला जाणीवपूर्वक चर्चा करायची आहे की जसं सगळेच क्षेत्र या कोरोनाने बाधित केलेले आहे तसं सामान्यपणे लोकांचं थोडस दुर्लक्ष ज्या क्षेत्राकडे आहे असं आपण म्हणू किंवा जाणीवपूर्वक आपण वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार करतो. औद्योगिक क्षेत्र असेल बाकीचं मार्केट असेल किंवा आरोग्य क्षेत्र असेल याचा जितक्या गांभीर्यानं विचार करतो तितक्या गांभीर्यानं आपण शिक्षण क्षेत्राकडे पाहत नाही. किंबहुना शाळा 2 महिने उशिरा सुरू झाली आणि काही फरक पडत नाही भाऊ अशा अँगलने आपण याच्याकडे पाहतो. पण खरोखरच याचा आपल्या शिक्षण क्षेत्रावर होणारा जो परिणाम आहे त्याच्या संदर्भात आपण थोडस चर्चा करायला सुरुवात करू. तर मुळातच आपल्या शिक्षणाचा मेन उद्देश काय असायला पाहिजे इथून आपण थोडीशी सुरुवात करू. ज्याला कोरोनाचा टच जो आहे तो तुम्ही तुमच्या बोलण्यामधून द्या. ऍक्च्युली शिक्षणाचा उद्देश मी तुम्हाला नंतर सांगतो. थोडस मला पहिल्यांदा आधी एक महत्वाची गोष्ट की आपली जी काही शिक्षण पद्धती आहे आज म्हणजे आपण आपल्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा गुरुकुल शिक्षण पद्धतीपासून तर आजच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीपर्यंत हा सगळा प्रवास झालाय.
परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात ही जी आपण शिक्षण पद्धती पाहतो आज रोजी ती अस्तित्वात आहे. असं म्हणतात की ही लॉर्ड मेकॉलेनी सुरू केलेली शिक्षण पद्धती आहे. मेकॉलेनी ही शिक्षण पद्धती इथं का आणली, तर ब्रिटिश भारतामध्ये आले आणि त्यांना काम करण्यासाठी जे क्लेरिकल सेक्टर सांभाळण्यासाठी जे लोक हवे होते तसले सगळे लोक त्यांना युरोपियन कंट्रीज मधून म्हणजे पाश्चिमात्य देशामधून ब्रिटन मधून आणणं शक्य नव्हतं. म्हणून एक शिक्षण पद्धती सुरू केली ज्याच्यामध्ये इंग्रजीचा अंतर्भाव होता, अनेक गोष्टी होत्या. आपल्याला त्यावेळेला ही शिक्षण पद्धती पूर्णतः नवीन होती, कारण आपण गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण घेतो. मेकॉलेच्या बहिणीने लिहिलेलं एक पत्र ऐतिहासिक दस्तावेज म्हणून उपलब्ध आहे की तिला भीती वाटली की तिने मेकॉलेला पत्र लिहिलंय ते इंग्रजीत आहे खरं तर मी त्याचं मराठीत तुम्हाला भाषांतर मी तुम्हाला सांगतो. ती म्हणते की दादा तू या देशामध्ये जी शिक्षण पद्धती सुरू करतोयस त्यामुळे या देशातल्या लोकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल, ते क्रांती करतील, ते बंड करून उठतील आणि या देशाला स्वातंत्र्य द्यावं लागेल. आणि चुकीने तू या देशाला ही शिक्षण पद्धती देऊ कदाचित सर्व ब्रिटिशांचा रोष ओढवणेस. मेकॉले मोठा चतुर आणि धूर्त राजकारणी होता. त्यानेही त्या बहिणीला दिलेलं उत्तर की ताई तू एक स्त्री म्हणून तुला वाटणारी भीती अतिशय योग्य आहे, पण मी या शिक्षण पद्धतीमध्ये असल्या गोष्टींचा अंतर्भाव केलाय या देशातले लोक शिक्षण घेतील पण स्वतः स्वतःची स्वतंत्र विचार प्रणाली विकसित करू शकणार नाही. त्याने जे फ्रेज एक शब्द वापरलाय बिकॉज ऑफ दिस एज्युकेशन सिस्टम देअर विल बी द आर्मी ऑफ क्लार्क्स इन इंडिया हु विल बी ब्लॅक इन स्किन बट व्हाईट इन ब्लड. म्हणजे या देशामध्ये क्लर्क लोकांच्या फौजा तयार आणि दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण ती शिक्षण पद्धती सगळी चालू ठेवली आणि आपण त्याच्या मागेच फिरत राहिलो. म्हणजे अगदी सामान्यतः कुठल्याही वर्गात सर आता आपण शिक्षण आहोत, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, हुशार विद्यार्थी कोणाला म्हणतो आपण, जो सगळी धाडधाड उत्तरं देतो, जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देणारा विद्यार्थी हुशार. पण बेसिकली तसं नसावं असं मला वैयक्तिक वाटतं. मला असं वाटतं की ज्याला जास्त प्रश्न पडतील म्हणजे प्रश्न पडणं फार गरजेचं आहे. पण दुर्दैवाने आपण केवळ धोका आणि ओका या शिक्षण पद्धतीतच गेल्या अनेक वर्षांपासून अडकलोय. म्हणजे शिक्षण तज्ञ ओरडून ओरडून सांगतायत की लर्निंग बाय डुईंग, लर्निंग बाय एक्सपेरिमेंट्स. पण ते लर्निंग बाय एक्सपेरिमेंट्स किंवा लर्निंग बाय डुईंग हे बाजूलाच राहिले, आपण फक्त लर्निंग बाय पाठांतर यामध्येच अडकलो. आणि म्हणून नारायण मूर्तींनी जे अतिशय सूचक विधान गेल्या वर्षीच केलं होतं, नारायण मूर्ती म्हणाले होते की गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जावी असं एकही संशोधन भारतात का झालं नाही यावर आपण विचार केला पाहिजे. डॉक्टर कलाम साहेब सुद्धा म्हणाले होते की भारताला तीन प्रकारच्या लोकांची गरज असते. पहिले या देशाला उत्तम आणि इनोव्हेटिव्ह काहीतरी क्रिएटिव्ह काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची गरज असते. दुसरे उत्तम लेखक किंवा उत्तम वक्ते. आणि तिसरे या देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलून टाकणारे उत्तम शिक्षक असणं गरजेचं. दुर्दैवाने आपल्याकडे या तीनही लोकांमध्ये कोणते लोक किती आहेत की नाही ते आपण स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. आणि आपण जी काही शिक्षण पद्धती आता सध्या विचारात घेतोय आपण सर्व भूतकाळातले शिकवतोय. 400 वर्षापूर्वी काय असेल, 300 वर्षापूर्वी काय, 200 वर्षापूर्वी काय, जगाचा इतिहास, रशियन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल वगैरे वगैरे सगळं शिकवतो. म्हणजे इतिहासातला इतिहासाचा अभ्यास करून भविष्यातला नागरिक घडवून पाहण्याची आपली सगळी तारांबळ चालली आणि मुलंही ते पाठ करतात. खर तर मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की शिक्षणामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये 180 पैलूंचा विकास होणं जास्त गरजेचं असतं. आणि या पुस्तकी भूकंपट्टीच्या शिक्षणामध्ये साधारणतः 15-20 पैलूंचा विकास होतो आणि इतर पैलू दुर्लक्षित राहतात. आणि मग आपल्या आयुष्यातलं विजडम असेल, ज्याला आपण शहाणपण म्हणतो, इनोव्हेटिव्ह स्किल असेल, क्रिएटिव्हिटी असेल, सेल्फ लर्निंग असेल, डिस्कव्हर करण्याची एक वेगळी कपॅसिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित राहतात. मग या सगळ्या गोष्टी जर मुलांना यायच्या असतील तर ते स्वतः जेव्हा प्रयत्न करायला लागतील
लर्निंग बाय डुईंग, लर्निंग बाय एक्सपिरियन्स. कारण मनुष्य ज्या शिकण्याच्या गोष्टीमध्ये अनेकदा चुका करतो. जे कोणतरी लहान मूल आहे चालायला शिकतं तरी अनेकदा पडतं घरामध्ये. डायरेक्ट उठला आणि चालायला लागला असं कोणतंही मूल शिकत नाही चालायला. मुलं चुका करतील, चुका करू द्या, हजार चुका करू द्या, पण एक चूक हजार वेळा करू देणार. कारण त्याने काय होईल की मुलांचं शिकण्याचं जे स्पिरिट आहे ते नॅचरली वाढायला लागेल. म्हणजे हे एक्सपिरियन्स करू द्या. म्हणजे हे सगळे एक्सपिरिमेंट, सगळे प्रयोग शिक्षण पद्धतीमध्ये झाले पाहिजे. पण ते प्रयोग करता करता फक्त एक काळजी घ्यावी लागेल की मुलांच्या आयुष्याची प्रयोगशाळा होता का म्हणे. म्हणून हे सगळं करत असताना हे सगळे प्रयोग, सगळ्या चर्चा अनेक गोष्टी, म्हणजे इतके प्रयोग, मला तर असं वाटतं की आपल्या देशामध्ये एवढे प्रयोग सध्या होत आहेत किंवा काही वर्षांपासून. म्हणजे अगदी आठवी पर्यंत परीक्षा घ्यावी की नाही, इंग्रजी कंपल्सरी असावं की नाही, शिक्षण मातृभाषेत द्यावं की फॉरेन लँग्वेज मध्ये द्यावं, टार्गेट लँग्वेज मध्ये आपण द्यावं, किंवा मग दहावीला इंटरव्ह्यू मॅच असावी, अनेक प्रश्न आणि त्याच्यावर इतके चर्चा होत आहेत. पण हे सगळं होत असताना मुलं पण कन्फ्युज आहेत एक्झॅक्टली काय. हे सगळं मुलांचं कन्फ्युजन पावलोपावली वाढत आहे आणि म्हणून मुलांना एक्झॅक्टली ते काय शिक्षण घेत आहे ते कळत नाही. म्हणजे अगदी सर, मी ज्युनियर कॉलेजला जेव्हा अकरावीला आमच्याकडे मुलं येतात, तेव्हा अकरावी सायन्सचा विद्यार्थी असो, अकरावी आर्टचा विद्यार्थी असो, त्यांना विचारलं, बाळा आता तुझ्या वय समजा 16 वर्ष झालंय, 17 वर्ष झालंय, तुला आता शासकीय दृष्ट्या किंवा देशाच्या घटनेने ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर पंतप्रधान निवडण्याचा तुला अधिकार प्राप्त होईल, मतदानाचा अधिकार तुला प्राप्त होईल. पण ठीक आहे, हे सगळं आपण राष्ट्रीय स्तरावरची चर्चा सोडून देऊयात. म्हणजे दिल्ली पण नको, गल्ली पण नको, तू फक्त या शाळेमध्ये, या कॉलेजमध्ये का प्रवेश घेतला? अकरावीला, अकरावी सायन्सलाच का घेतला? अकरावी आर्ट्सलाच का घेतला? 100 वर्गात 100 विद्यार्थी असलेल्या वर्गात एकही विद्यार्थ्याला धड उत्तर देता येत नाही. एखाद्याला आपण बळजबरी विचारा, सांग मला तू फार हुशार आहे, तुला 95% मिळाले, तो म्हणतो की वडिलांनी सांगितलं, आईने सांगितलं, आईने सांगितलं म्हणा. जो मार्क्सवाद तयार केलेला आहे ना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्या मुलाला त्या मार्काच्या मागे, म्हणजे घोड्याला आपण जसं रनिंगच्या ट्रॅकवर पळवतो ना, त्या घोड्याची जिंकण्याची इच्छा आहे की नाही हा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे त्या घोड्यावर जो जॉकी बसलेला आहे त्याची इच्छा आहे जिंकण्याची. बरोबर, त्याच ट्रॅकवर आपण मुलांना पळवतोय आणि मग आपल्याला जे शिक्षणातून नेमकी अपेक्षित मूल्य जी आहेत, तर ती कोणत्या प्रकारची मूल्य अपेक्षित असायला पाहिजे? नाही, ऍक्च्युली मूल्य, जीवनाला योग्य अशी मूल्य आपल्या आयुष्यामध्ये त्या शिक्षणातून मिळावी, बरोबर आहे. पण मुलांच्या मनावर एकच गोष्ट जी विचारली जाते ना, तुम्ही सांगितलेलाच जो विषय आहे, डिग्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी सगळ्या मुलांना, आता मुलांना खूप जास्त इतिहासातले उदाहरण देईल, त्या मुलांना सर बरोबर आहे, ते 400 वर्षापूर्वी होतो. वर्तमान काळातलं मुलांना जास्त काय आवडतं? सेलिब्रिटी आवडतात, हिरो आवडतात, सिनेमा आवडतात. मी सगळ्या मुलांना नेहमी सांगतो की 3 इडियट्स हा सिनेमा एंटरटेनमेंट म्हणून बघू नका, तो करिअरच्या अँगल. त्या सिनेमामध्ये काय सांगितलंय, डिग्री इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे तो जो रँचो आहे ना, तो रँचो, त्याचं नाव रँचो नाहीच आहे, तो कोणतो फॅन चुके, तो डिग्री दुसऱ्याच्या नावावर घेतो, ती डिग्री त्याला देऊन टाकतो आणि स्वतः तिथे कुठेतरी शिमल्यामध्ये लडाखमध्ये जाऊन त्याचं स्वतःच चार्टर स्कूल सुरू करतो. आणि त्याच्यामध्ये तो अमेरिकांचा तो डायलॉग पण फार सुंदर आहे, तो काय म्हणतो, डिग्री के पीछे मत भागो, बच्चा काबिल बनो, कामयाबी के, यस कामयाबी के पीछे, सक्सेस जग मारके तुम्हारे पैर पे. म्हणजे ही जी एक मानसिकता आहे ना, हे मूल्य मुलांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. आणि किती शिकलेत ना, म्हणजे बघा, त्या एका शिव खेरांच्या एका पुस्तकामध्ये वाचलेला मला प्रसंग, 3 इंजिनियर्स तिघही एकदम फर्स्ट क्लास, काय डिस्टिंक्शन, गोल्ड मेडलिस्ट वगैरे, ते मस्त त्यांच्या हाय क्लास कार मध्ये कुठेतरी जंगलामध्ये फिरायला जातात, साईड सीन दिवसभर फिरतात आणि सायंकाळी जेव्हा ते परत यायला निघतात, त्यांनी कार तिथे पार्क केली असते, तिथे बघतात तर कुणी खोडकर पोराने त्या गाडीच्या एका चाकाचे 4 नट काढलेले असतात. आणि ते इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स, आणि ते गेट कन्फ्युज, काय करायचं, आता परत कसं जायचं? कारण तिथून पुढे 20-25 किलोमीटर गाव नाहीये, मागे गेली पुढे गेली, काय करावं? आता तिघं हाय क्लास इंजिनियर्स एकमेकाला सांगू शकत, त्यांची चर्चा काय चालली आहे, चाक काढू, गॅस लावू, चाक काढू आणि ते घेऊन आपण गावामध्ये इथे पुढे कुठेतरी जाऊया आणि या मापाचे आपण नट वगैरे आणू.
आता एक बिचारा शेतकरी लाकडाची मुळे डोक्यावर घेऊन सूर्यास्ताच्या वेळा परत येत असतो आणि मग ते त्याला म्हणतात शेतकरी त्याला काय विचारतात म्हणजे बाबा तुम्हाला 1000 रुपये देऊन एवढं चाक डोक्यावर घेऊन मुळे इथे ठेवा एवढं चाक घेऊन गावामध्ये पुढे जा 10-20 किलोमीटर काय जे असेल याची नट घेऊन काय किंमत असेल आम्ही द्यायला तयार आहोत. बाबा मोठे हुशार असतात चतुर असतात ते म्हणले प्रॉब्लेम काय गाडी ते म्हणले काही हेल्मेटचं नट आहे म्हणजे बाकी गाडीला काही प्रॉब्लेम आहे का ते म्हणले बाकी काय ठीक आहे म्हणले बसा तिकडे पानं वगैरे काय आहे का म्हणजे आहे की ते पानं घेतात आणि प्रत्येक उर्वरित 3 चाकांचा एक एक नट काढतात कारण बाबांना एवढं एक अंदाज आलेला असतो की 10 किलोमीटर गाडी जाण्यासाठी 3 नटांवर गाडी जाऊ शकते. बाबा ते 1 चाकाला 3 नट लावतात 10 किलोमीटर हे जातात. बाबा उतरताना म्हणतात 1000 रुपये द्या म्हणतात बापरे बाबा तुम्ही कोणत्या कॉलेजमधून डिग्री घेतली. बाबा म्हणतात मी थम्सअप छापे मला वाचता लिहिता म्हणजे बेसिकली मुद्दा काय की आयुष्यामध्ये शिक्षण आणि शहाणपण बरेच लोक असं म्हणतात जुने लोक असं म्हणायचे शिक्षण आणि शहाणपण यांचा संबंध नेहमी जास्त असतो. या कथेमधून खरंच मला कधी कधी वाटतं की खरोखर तसं आहे का आणि म्हणून शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल आणि मग तो बदलावा लागेल मग आपण तिसऱ्या टप्प्याकडे येणार आहोत जो की आपण जो की सरांनी आता पहिला प्रश्न मला विचारला होता की शिक्षणाचा उद्देश काय असला पाहिजे म्हणजे आता त्यातली त्यात आणखी विषय असं महत्वाचं की कोरोना हाही आपल्या हातातला विषय नाही बरोबर आणि बऱ्यापैकी शिक्षण हाही आपल्या हातातला विषय नाही बरोबर आपल्या हातातला विषय आहे तो म्हणजे आपण बरोबर आपण हा एक खूप मोठा समुदाय असतो की ज्याच्यामध्ये बदल झाल्याने व्यवस्था बदलणार असते आणि मग तो जो मुद्दा आहे ना महत्वाचा की आपण एक कुटुंब म्हणून जिथून आपण सुरुवात करू त्याच्या संदर्भामध्ये नेमकं या वातावरणामध्ये कौटुंबिक संबंध कशा प्रकारचे असायला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं इतके दिवसानंतर बऱ्याच काळाने एकत्र राहायला मिळालं त्यामुळे घरात थोडीशी चिडचिड वादावादी हे सगळे प्रसंग निर्माण झाले त्यातून पालकांची अपेक्षा ही असणं अपेक्षित आहे की बाबा मुलांनी कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे आणि मग त्याच्यातून घरात थोडेसे वादविवाद वगैरे किंवा असं विचित्र वातावरण निर्माण व्हायला लागलंय त्यातून चिडचिडेपणा वाढायला लागलाय बाकीचे प्रॉब्लेम जे मेंटल प्रॉब्लेम ते वाढायला लागले तर याच्यावर आपल्याला नेमकं काय करते ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी विचार करतो मला असं वाटत की आतापर्यंत सगळी माणसं ही म्हणत होती की अहो इतकं आयुष्य बिझी झालंय ना वास घ्यायला सुद्धा वेळ नाही अजिबात वेळ नाही म्हणजे सिटीमध्ये तर अगदी संडे फादर अँड संडे मदर अशी अवस्था होती म्हणजे मुलं झोपलेलीच असायची तेव्हा आई वडील कुठेतरी बाहेर जॉबला जायची आणि मुलं पुन्हा झोपलेली असायची तेव्हा घरी यायची असल्या अवस्थेमध्ये म्हणजे कधीतरी खूपच छोटे बाळ असतील तर ते रविवारी आईकडे किंवा वडिलांकडे बघून तर 100% रडणार की हा कोणीतरी वेगळा माणूस आला म्हणून पण असल्या सगळ्या अवस्थेमध्ये आता आपल्याला आपल्या कुटुंबाबरोबर राहता येत आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कुटुंब असेल मित्रपरिवार असेल किंवा समाज असेल आपण जोपर्यंत एकमेकांना समजून घेत नाही समजून घेणं म्हणजे काय प्रत्येक व्यक्ती म्हणजे तो माणूस आहे त्याला मन आहे आणि माणसाकडून चुका होतात होणार आणि जर हे आपण समजून घेतलं मुलं असतील नवरा बायको असतील घरामधला कुटुंबातला कोणीही सदस्य असतील होतं काय ते बऱ्याच ठिकाणी सद्यस्थितीत म्हणजे मला सिंधुताई सपकाळांशी एकदा गप्पा करताना ते म्हणाल्या होत्या की म्हणले की 2001 साली जो एक सर्वे झाला होता तर त्याच्यामध्ये भारतामध्ये आपल्या देशामध्ये डिवोर्स फारकत होण्याचं प्रमाण हे फक्त 3% होतं जे की 2017-18 साली ते 35% पोहोचते म्हणजे आपण शैक्षणिक भाषेमध्ये 35% पासिंग असते म्हणजे फारकतच्या सेक्टरमध्ये आपण पासिंगला येऊन पोहोचतो. तर त्या हे त्यांनी सांगितलं पण त्या पुढे जाऊन काय म्हणाल्या की म्हणली हे ते ज्यांचे डिवोर्स होत आहेत ना हे लोक कोणी खेड्यामधले नाही आहेत हे अनएज्युकेटेड नाही आहेत हे सगळे हायली एज्युकेटेड लोक उच्च शिक्षित लोक. डिवोर्सची कारण काय नवरा खूप बोरतो हे कारण असू शकत का डिवोर्स तो खूप बोरतो तुझ्या जीवाला कशाला बोर लावून घेते तू माझा वाढदिवस त्यांनी विसरला तू सांगायचं आज माझा वाढदिवस आहे गर्दीत विसरला असेल माणूस आहे
शंभर कामांमध्ये विसरलं असेल, किंवा तुझा वाढदिवस लक्षात ठेवायला तू सावित्रीबाई फुले आहेस का, की तू एवढं महान कार्य केलं आहे की तू लगेच लक्षात राहावी म्हणून आणि सगळ्या देशाने तुझा वाढदिवस सेलिब्रेट करावा. ते बेसिकली मला म्हणायचं काय माहिती का, एखादी गोष्ट एखादा माणूस विसरतो आपण लक्षात करून दिली. लहान मुलं चुकतात घरामध्ये, काही उद्योग करतात, पण बऱ्याचदा काय होतो की मूल चुकलं म्हणजे काय, आपण मालक आहोत. आपण पालक ही भूमिकाच विसरून, पालक भूमिकाच विसरून जातो, मी मालक आहे आणि हे असं का झालं, आणि आपण त्याला सरळ मारायला सुरुवात करतो. आणि मग त्यामुळे तिथे मुलं आणि पालक यांच्यामध्ये विसंवाद झाला. आणि याच्यात सुद्धा सर, म्हणजे मॅक्सिमम वेळा पालक ज्यावेळेस संवाद करतात ना मुलांशी, त्याच्यातला म्हणजे माझं तरी म्हणणं असं की अगदी 90% जास्त वेळा पालकाचा मुलाशी होणारा संवाद जो असतो ना, तो एकाच विषयावर असतो. तुला आज काय गृहपाठ सांगितलं, तू आज अभ्यास केला का, तू त्याच्या तुझी स्किल काय आहे, तू आज छान चित्र काढलं का, तू गाणं छान म्हटलं का, या बाकीच्या गोष्टी नाही आहेत. तो 100% वेळा तो फक्त त्याच्या अभ्यासाशीच हे करतो. एक्झॅक्टली, एखादा मुलगा बाथरूम मध्ये आंघोळ करतो आणि गाणं गुणगुणतोय, तरी बाहेरून त्याची आई किंवा वडील, हे गाणी काही परीक्षेला येणार आहे का, अभ्यासाला बस लवकर. म्हणजे आयुष्य म्हणजे केवळ अभ्यास आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते पालक त्यांच्या मुलांना उत्तम सुसंस्कृत नागरिक बनवत आहेत की कारकून बनवत आहेत, म्हणजे नेमकी त्यांची इच्छा तरी काय. आणि बेसिकली म्हणून मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द पीपल आर ओनली क्वालिफाईड, दे आर नॉट एज्युकेटेड, ते फक्त क्वालिफाईड. ते मला असं वाटतं की शिक्षण पद्धतीचा सगळ्यात मोठा अपमान काय असावा, तर आपल्याला स्वतः जाऊन सांगावं लागणं माझी ही डिग्री आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं बोलणं, तुमचं विचार करण्याची पद्धती, तुमचं एखादा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, हे बघून समोरच्याला कळायला पाहिजे की अरे व्हेरी एज्युकेटेड. पण दुर्दैवाने तसं होत नाही, कारण बालक लहानपणापासून बाकी काही होते अभ्यास कर. आणि मग ते मुलं इतके म्हणजे बेसिकली बघा की पूर्वीच्या काळी पालक एवढे करिअर कॉन्शियस नव्हते, आणि म्हणून पूर्वीच्या काळी पालकांबद्दल जी काही विशेषण, म्हणजे प्रत्येक पिढी आपल्या वडिलांसाठी वगैरे काहीतरी विशेषण लावते. पूर्वी फक्त वडिलांसाठी जे काही विशेषण असतील मला पूर्वीची माहित नाही, पण चांगली असावी. आज पोरांचे म्हणजे का हिटलर, माझ्या वडील हिटलर म्हणजे. आणि मुलांच्या मनामध्ये हे काय येतंय, कारण ही गोष्ट पुन्हा पुन्हा होती. आणि याच्या संदर्भातच एक 5 वर्षाचा मुलगा जो आहे, तो ज्यावेळेस रस्त्याने वडिलांबरोबर चाललेला आहे बाजारामध्ये, आणि 2 मिनिटासाठी समजा की समोर पिसाळ्याला हत्ती आला एखादा, तर ते पोरग बापाचं बोट सोडून लांब नाही पडत, ते बापाच्या 2 पायाला धरून राहत. म्हणजे 5 वर्षाच्या पोराला ज्यावेळेस विचारतात ना, त्यावेळेस ते असं म्हणतं की माझे वडील हे नाही, माझे वडील सुपरमॅन आहे, माझ्या वडिलां इतका हुशार माणूस जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाहीच. तेच पोरग ज्यावेळेस 15 वर्षाचं होतं ना, त्यावेळेस तुम्ही आता म्हटलं जातो की ते वडील बाहेरून आले किती हुंदा आले बाबा आमच्या इथलं. म्हणजे अशा 10 वर्षाच्या पिरियड मध्ये असं नेमकं काय होतं की जेणेकरून इतकी ते पोराची विचारसरणी जी आहे ती निगेटिव्ह होत नाही. याच्यामध्ये काय होतं माहिती का, मुलाकडून थोडी चूक झाली की तू बावळटेस, तू मूर्खच आहे, तुला मारायला लागतं. ती शिक्के मारले जातात. ते हिटलरवरून मला आठवलं की हिटलरचा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याचा एक असिस्टंट होता, त्याचं नाव गोबेल्स. आणि त्या गोबेल्सने हिटलरला एक युद्धनीती म्हणजे एक सायकोलॉजी सांगितली. गोबेल्स हा एक खोटी गोष्ट तुम्ही 10 वेळा सांगा ती खरी वाटायला, खरी वाटायला. आणि मग त्या मुलाला 10 वर्ष जर तू मूर्खच आहेस, तू बावळट असेस, तू असाचेस तसाच, हे स्टॅम्पिंग ज्यावेळेला सुरू असतं ना, त्यावेळेला त्याला 15 वर्षानंतर खरं वाटायला लागतं मी खरंच मूर्ख आहे, मी खरंच बावळट आहे, मला खरंच काही कळत. आणि तुम्ही जसं म्हणाले की पिसाळ्याला समोरून हत्ती येतो आणि तो मुलगा वडिलांना गच्च पकडून ठेवतो, आपण सगळ्यांनी कदाचित डोंबाऱ्याचा खेळ पाहिला असेल. त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये 2 असे ते तिरपे बांबू असतात, मध्ये एक दोरी लावलेली असते आणि त्याच्यावर छोटासा मुलगा किंवा मुलगी कोणीतरी असते, तिच्या डोक्यावर काहीतरी कळशी घागर काहीतरी असते, हातामध्ये तिच्या काठी वगैरे काहीतरी वजन असतं, दातामध्ये तोंडात काहीतरी पकडले, आणि असल्या अतिशय तारेवरची कसर कदाचित ती ड्रेस द्यावरूनच आली असावी असं मला वाटतं, की अशा अवस्थेमध्ये ती मुलगी किंवा तो मुलगा एकदम शांतपणे त्या दोरीवरून इकडून तिकडे तिकडून इकडे जात असतो. आपल्याला धस्सवता पडेल की काय, पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जर आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केली,
तर ती मुलगी किंवा तो मुलगा जेव्हा चालत असतो त्यावेळेला खाली कोणतरी ढोलकी वाजवत असतो आणि त्या ढोलकीच्या नादामध्ये त्या आवाजामध्ये ती इतकी गर्क आणि तल्लीन झालेली असते की ती एकदम शांतपणे ती ढोली पार करत असते. पण सायकोलॉजी ही आहे, ढोलकीच्या आवाजाशी ती एकरूप झालेली नसते असं मला वाटतं. कदाचित संगीत शास्त्र म्हणे ढोलकीच्या आवाजाशी ती एकरूप झालेली असते आणि त्या एका एकरूपतेमध्ये ती चालते. ढोलकी वाजवणारी व्यक्ती शक्यतो नव्हे तर 100% तिची आई किंवा तिचे वडील असतात आणि तिला की त्या मुलाला किंवा त्या मुलीला माहिती असतं माझे बाबा किंवा माझी आई जे वाजवत आहेत ना ते मला पडू नाही देणार. त्या एका विश्वासापोटी तिथे सगळं पार करून जात आणि मग हा विश्वास जो मुलांचा लहानपणी आई वडिलांवर असतो ना तो विश्वास मोठेपणापर्यंत टिकत नाही. याला कारण मुलं नाही पालक म्हणजे ते छोटे छोटे गोष्टींवर मुलांवर अविश्वास दाखवत आणि त्यामुळे प्रत्येक वेळा मुलांना हेच वाटतं की मला बाकी काही मला मार्क्स व्यवस्थित पडले की पालकांना पालक आनंदी होणार बाकी मला काही घेणं देणं म्हणजे शिक्षणाचे सगळे स्किल जे आहेत ना ते दुर्लक्षित राहतात. तरी शिक्षणाचा मूळ उद्देश आहे थोड्या वेळापूर्वी म्हणाला होता शिक्षणाचा मूळ उद्देश काय विचार कसा करावा त्याची विचार करण्याची शक्ती डेव्हलप एक्झॅक्टली आणि क्रिएटिव्हिटी एक्झॅक्टली आणि तो विचार केल्यानंतर तो प्रोसेस कसा करावा. दोन स्टेजेस विचार करणं आणि ती विचार प्रोसेस करणं नेमक्या या दोन गोष्टी होत कारण ते शाळेत गेले की लेक्चर्स ऐकतात क्लासला गेले लेक्चर ऐकतात घरी आले की होमवर्क गाईड मध्ये पाहून करतात त्यांना विचार करायला वेळच नाही ना. आणि इव्हन शरीरशास्त्र सुद्धा असं म्हणत की आपण एका जागेवर जर 3 तास मांडी वाळत बसतो 2 तास मांडी वाळत बसतो तर उभं राहिल्यानंतर पायाला म्हणजे साहजिकच येतात कारण आपण 2 तास पायाचा वापर नाही केला एका जागेवर. जर 2 तास एका जागेवर बसल्यानंतर पायाला मुंग्या येऊ शकतात तर 15-20 वर्ष मेंदूचा वापरच ते केल्यानंतर ते मेंदूची काय अवस्था म्हणजे माझ्या मनामध्ये ही जी थॉट प्रोव्होकिंग जी गोष्ट आहे ना आणि शिक्षणाकडे जो बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन म्हणजे पहिल्यांदा तू गेल्यानंतर शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन ही जास्त म्हणजे मुलांच्या मनामध्ये केवळ स्पर्धा भरली जाते आणि त्या कॉम्पिटिशन कडे कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे कलॅबरेशन कोऑपरेशन ही स्किल मुलांच्या डेव्हलप राहते. म्हणजे अगदी एखाद्या मुलाला 10-95% मार्क्स पडले ना वा काय हुशार मुलं आहे ओके ठीक आहे तो हुशार आहे त्याच्या हुशारीला सलामच. परंतु बोर्डाच्या परीक्षेचा महत्वाचा पेपर द्यायला जाताना कुणीतरी एक गरीबाचं पोरग रस्ता क्रॉस करत असताना पडलं हे पण 10वीच्या परीक्षेला जात खर्चटलंय त्याला आणि त्या हुशार दुसऱ्या एका हुशार पोराने त्याला मरमपट्टी करण्यामध्ये 5 मिनिटं घालवले रस्त्याच्या कोपऱ्याला जो दवाखाना होता डॉक्टर साहेब आमची परीक्षा थोडीशी मरमपट्टी करा ना आणि ती मलमपट्टी केली आणि घाई घाईने स्वतःच्या सायकलवर किंवा स्वतःच्या गाडीवर त्या पोराला घेऊन गेलं आणि त्याचा 5 मार्क्सचा पेपर सुटला बोलले त्याला 5 मिनिट लेट झाला ते सगळं करतात आणि मग त्याला जर 1% कमी पडला तर आपण त्याला वाहवा नाही म्हणजे मग शिक्षणामधून हे जर शहाणपण येत नसेल तर काय कामाचं येते शिक्षण. म्हणजे 2001 जी पॅरालिम्पिक स्पर्धा ब्रिटनमध्ये सुरू होती पॅरालिम्पिक्स म्हणजे आपलं सुदृढ माणसांचं ऑलिम्पिक्स असतं आणि पॅरालिम्पिक्स म्हणजे जे अपंग लोक असतात त्यांच्या दिव्यांगांसाठी स्पर्धा असतात त्या दिव्यांगांच्या स्पर्धेमध्ये मॅरेथॉन जे रनिंग रेस जेव्हा सुरू झाली तेव्हा ते सगळे कोणाला 1 पाय नाहीये कोणाला 2 पाय नाहीये कोणाला अजून काही काही वेगवेगळे प्रॉब्लेम हात नाही ते सगळे जेव्हा पळायला लागले त्याच्यामध्ये मानसिकरित्या दिव्यांग असणारे सुद्धा नव्हते आणि ते मानसिकरित्या दिव्यांग असताना जास्त त्यामध्ये 15 वर्षांची आतली मुलं होती ती जेव्हा पळायला लागली तर 500 मीटरची रनिंग रेस किंवा 200 मीटरची काही रनिंग रेस असेल पण 10-5 मीटर पळाल्यानंतर कुणाच्या तरी एकाचा टोल गेला आणि तो धाडकन खाली पडला आणि तो धाडकन खाली पडल्याचा आवाज जेव्हा आला तो सगळ्यात पुढे होता त्याने मागे वळून पाहिलं आणि तो मागे परत आला त्याला उचललं आणि त्याचा हात पकडून त्याने पळायला सुरुवात जगातलं सर्वोत्तम चित्र असेल म्हणजे त्याला हे माहिती होत की मी जर इथून पळालो तर मी ऑलिम्पिक्स मध्ये मला गोल्ड मेडल मिळणार आहे पण मला गोल्ड मेडल महत्वाचं नाहीये माझा सहकारी जर खाली पडत असेल तर ते गोल्ड मेडलचा उपयोग काय म्हणजे हे कलॅबरेशन हे आपल्याला शिक्षणामधून कळालं हे कोऑपरेशन.
पण दुर्दैवाने आपण मुलांना ते शिकवतच नाही. म्हणजे वर्गातला प्रत्येक मुलगा हा तुझा प्रतिस्पर्धी आहे आणि त्या प्रतिस्पर्ध्याला तुला मात करून पुढे जायचं ही जी भावना आहे ना, त्यामुळे मुलांच्या मनामध्ये मला एक फायनल डेस्टिनेशन माझ्या आयुष्याचं काय आहे तर मला ही डिग्री मिळाली. पण मुलांना आपण कधी हे नाही समजून सांगत की बाळा तू भूगोल शिकतोयस ना, त्या भूगोलामध्ये तुला एक शिकवलं जातं, एक फॉर्म्युला सांगितलं जातो की नदी आहे आणि त्या नदीचं अंतिम उद्दिष्ट काय असतं, समुद्राला जाऊन मिळणं. ती नदी वाहते, तिला अंतिम उद्दिष्ट गाठायचंच आहे, तिला समुद्राला जाऊन मिळायचंच आहे. पण ती ज्या मार्गावरून वाहते ना, ज्या पथावरून वाहते, त्या समुद्राला जाऊन मिळताना, त्या मार्गावरून वाहत असताना तिचे दोनही काठ सुजलाम सुफलाम करत वाहते आहे. हे उद्दिष्ट तुझ्याही आयुष्याचं, तुला आय एस व्हायचं ना नक्की हो, तुला डॉक्टर व्हायचं नक्की हो, तुला इंजिनियर व्हायचं, अजून काय व्हायचं हो, पण हे सगळं करत असताना तुझ्या अवतीभोवती तुझं कुटुंब, तुझा समाज, तुझ्या अवतीभोवती असणारे मित्र, हे सगळ्या लोकांना समजून घेऊन यांना मदत करताना उद्दिष्टापर्यंत जाताना तुला तो प्रवास जगता आला पाहिजे. येस, प्रवास जगता म्हणजे बेसिकली जगता आला पाहिजे. म्हणून मला एक की आपण काय करतोय म्हणजे या शिक्षणामुळे आपण काय करतोय, मुलं फक्त स्वतःच्या एक्झिस्टन्सवर लक्ष देतात. म्हणजे मला माझं अस्तित्व टिकवायचंय, पण त्या एक्झिस्टन्सवर लक्ष दिल्यामुळे किंवा त्यांच्या अस्तित्वावर लक्ष दिल्यामुळे त्यांना जगता येत. म्हणून आपल्या शिक्षणाचा प्रवास हा एक्झिस्टन्स वरून लिव्हिंग कडे आला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने उत्तम आयुष्य ही पुढे जाऊ शकते. आणि मग हे सगळं करत असताना अगदी आपण जेव्हा आपण हे जे सगळं आजच्या शिक्षण पद्धतीकडे बघतोय, सगळीकडे लेक्चर्स हेच केलं पाहिजे, म्हणजे वेगळं काही करायचं. पण मला असं वाटतं मी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण पद्धतीची काही पुस्तकं वाचली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जगातली सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी, आय थिंक मला असं वाटतं फ्रान्समध्ये जगातली पहिली युनिव्हर्सिटी, पण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी इसवी सन 1100 मध्ये सुरू झाली आणि साधारणतः 900 वर्ष तिला झाली. मी कॉलेज लेवलच्या अभ्यासाबद्दल बोलतोय, शाळेचं नाही बोलत आहे. पण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सर मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटेल, तिथे लेक्चर्स होत नाही. ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित वाटेल की वा म्हणजे आपला ऍडमिशन ऑक्सफोर्ड मध्ये झालं तर लेक्चरच नाही ना, म्हणजे तास सोडून पळून जायचा प्रश्न होतच नाही तर काय. पण मला सांगायचं असं आहे की त्या युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर्स नाही, तिथे जे ट्युटर्स असतात, विद्यार्थी त्या ट्युटरला जाऊन भेटतात, ट्युटर त्याला विषय देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला सांगतात व्हॉट इज पॉवर्टी, अभ्यास कर 7 दिवस, व्हॉट इज एन्व्हायरमेंट, पर्यावरण म्हणजे काय, तू अभ्यास कर 8 दिवस, याच्यावर 10 पुस्तकं वाच आणि तुझा एक निबंध लिही 8 दिवस, आणि 8 दिवसानंतर मग ते कुठेतरी कॅन्टीन मध्ये असतील किंवा अजून कुठे असतील ते भेटतात अगदी इन्फॉर्मली, आणि तो ट्युटर आणि तो मुलगा त्याच्यावर चर्चा करतो की व्हॉट इज पॉवर्टी, मग पॉवर्टी इरॅडिकेशन करण्यासाठी काय करायचं, गरिबी निर्मूलनासाठी काय काय उपाय, ते नंतर तुला पाहिजे व्हॉट इज पॉवर्टी हे कळलं पाहिजे, पर्यावरण कसं डेव्हलप करायचं आणि सगळं सुजलाम सुफलाम कसं झालं पाहिजे, हरित क्रांती काय, तो नंतर करायची, तुला पर्यावरण म्हणजे काय बेसिक कळाली काय. म्हणजे अशा पद्धतीने मुलांना विचार करायला शिकवतो आणि म्हणून मुलांच्या डोक्यात तेच चालू असतं. इव्हन त्या स्वीडन मध्ये एक लूड युनिव्हर्सिटी असते, त्या स्वीडन मधल्या लूड युनिव्हर्सिटी मध्ये तिथे शिक्षक पेपरच तपासत. आता माझं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं उदाहरण दिल्यानंतर मुलांना आनंद झाला असेल, लूड युनिव्हर्सिटीचं उदाहरण दिल्यानंतर शिक्षकांना आनंद होईल, पेपरच तपासायचे. एकदम भारी आयडिया आहे. म्हणजे पेपर तपासायचे म्हणजे एक्झॅक्टली काय होतं माहिती, तिथे विद्यार्थीच विद्यार्थ्यांचे पेपर तपासतात आणि मग जो त्याने निबंध लिहिला असेल, प्रबंध लिहिला असेल, ते नुसते तपासायचे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तपासले, थोड्या लावा गळ्याला जागा बरा असला प्रकार नसतो. ते तपासल्यानंतर मुलांना त्याच्यावर कमेंट्स करावे लागतात, आर्ग्युमेंट्स द्यावे लागतात त्यांचे, आणि जो मुलगा उत्तम कमेंट करेल, उत्तम आर्ग्युमेंटेशन त्यावर लिहिल, ही विल बी द बेस्ट. म्हणजे बघा किती, म्हणजे त्याला तो पेपर तपासण्यासाठी त्यालाही त्याचा अभ्यास भरपूर करावा लागणार. किंवा काही युनिव्हर्सिटीज तर अशा आहेत पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये, तिथे वर्ग आहेत पण लेक्चर्स नाही. म्हणजे काय होतं, विषय दिला जातो, सगळ्या मुलांनी 20 मुलांचा ग्रुप असून अभ्यास करायचा आणि शिक्षकाशी डिबेटिंग करायचं त्या विषयावर. शिक्षकाला त्यांच्यापेक्षा जास्त निश्चितपणे प्रगल्भ व्हावा. यस यस एक्झॅक्टली. म्हणजे याच्यातून शिक्षकाची पण बुद्धिमत्ता अपडेट होत असते, अपग्रेड होत राहते आणि मुलंही अपग्रेड होतात. आणि कोणता मुलगा बेस्ट,
जो विद्यार्थी त्या शिक्षकाची मत खोडू शकेल तो मुलगा बेस्ट. म्हणजे हे सगळं युनिव्हर्सिटीज मधलं सगळं जे चित्र आहे तर ते आज जागतिक स्तरावर आहे. आज आपण आजही आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीचा विचार केला आपण कशात अडकलेलो आहोत. हाजिरी झाली का, तू का आला नाहीस, तू का पळून गेला, पहिले दोन तास माझ्या तासाला का पळून गेला, तू का पळून गेलास, हा प्रश्न शिक्षकाने मुलाला विचारणे अगोदर हा आपल्या तासालाच का पळून जातो हा प्रश्न जर स्वतःच्या मनाला विचारला तर त्याला त्याची उत्तर मिळते. म्हणजे मी बऱ्याचदा असं जेव्हा बघतो ना की मुलं विशिष्ट शिक्षकांच्या तासाला पळतात, का पळतात, हा फार मोठा प्रश्न. आणि ते खर तर आपण विचार केला पाहिजे तेव्हा शिक्षणाचा खरा उद्देश आपल्या लक्षात येईल. आपल्याही शिक्षण पद्धतीमध्ये आपण चांगल्यापैकी आता टप्प्याटप्प्याने बदल करतो. आताची जी शिक्षण पद्धती आहे ती आपण ज्ञान रचनावादावर आधारित, शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बदल करतो. पहिले ते आपण गुरु होते, नंतर शिक्षक होते, नंतर सर झाले, आता आपण शिक्षकाला सुलभकाची भूमिका दिलेली आहे, फॅसिलिटेटर. फॅसिलिटेटर त्यानं फक्त विद्यार्थ्याचं जे काम आहे ज्ञान ग्रहण करण्याचं, त्याला त्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी फक्त सोडवायच्या. आम्ही आमच्या भूमिकेमध्ये किती बदल करायचा प्रयत्न केला आणि व्यवस्थेने तरी बदल करायचा प्रयत्न केला तरी मुळात ती व्यवस्था राबवणारी ही मंडळी आहेत ना, त्यांच्याकडून तितक्या प्रभावीपणे जर ते काम झालं तरच त्यातून आपल्याला आउटपुट मिळू शकतो. बरोबर. पण आपण मनातून आता मला तुमच्या या गोष्टीमुळे एक गोष्ट आठवली सहजच, की औरंगजेबाचे जे वडील होते ना, औरंगजेबाने त्या वडिलांना तुरुंगामध्ये टाकलं होतं शहाजहान, आणि आता शहाजहान राजा आणि तो डायरेक्ट त्याच्या सिंहासनावर उठला आणि आता तुरुंगात जाऊन बसला, त्याला तिथं ते कर्मा ना. आणि मग त्यानंतर त्यांनी तुरुंगातून एक पत्र पाठवलं त्या औरंगजेबाला, आणि औरंगजेबाला पत्र पाठवून त्याने असं म्हटलं की मला या तुरुंगामध्ये थोडस अस्वस्थ होते आणि तू मला एक 40 मुलं दे, मला त्या मुलांना कुराण शिकवायचं आहे. तर आचार्य रजनीश असं म्हणतात ओशोवर, ते म्हणतात शहाजहानला तुरुंगामध्ये 40 मुलांना कुराण शिकवायचं नाही, त्याला तुरुंगात सुद्धा हुकूमत गाजवण्यासाठी 40 विद्यार्थ्यांचं राज्य हवं आहे. आपल्या शाळांची अवस्था नेमकं तशा पद्धतीने चालू आहे का? बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने थोडाफार बदल, ऍक्च्युली काय माहितीये काय की दोन गोष्टी यामध्ये आहेत. शिक्षकांनी स्वतःची मानसिकता बदलणं गरजेचं, जसं पालकांनी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मी असं कधीच म्हणणार नाही मुलांनी बदलणं गरजेचं आहे, कारण ती छोटी आहे, ती छोटी आहे. पालक आणि शिक्षक या दोघांची मानसिकता बदलली की नॅचरली मुलांमध्ये बदल होत नाही. म्हणजे आता तुम्ही ते शहाजहानचं उदाहरण सांगितलं तर मला असं वाटतं ना की शिक्षक सुद्धा स्वतःला म्हणजे ही इज द अनक्राउंड किंग इन द क्लास, म्हणजे मी सांगेन ते ऐकलं पाहिजे. काही शिक्षक तर मुलांकडे असले बघतात की मुलांना हा शिक्षक आहे की डीलर हेच कळत. म्हणजे इतकं एक शिक्षकाबद्दल मुलांना प्रेम वाटलं पाहिजे, त्या शिक्षकाकडे बघून आपण शिकावं ही भावना मनामध्ये तयार झाली. आणि बऱ्याच शिक्षकांना एकदा वन्स आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री, म्हणजे माझं काय ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, बीएससी झालं, एमएससी झालं, बीए एम ए, बीकॉम एम कॉम, आता मला काही करण्याची गरज नाही आणि मी माझ्या या नॉलेजवर माझं आयुष्यभर मुलांना शिकवत राहणार, माझी हुकूमत गाजवत राहणार, अशी भावना किंचितशी काही शिक्षकांच्या मनामध्ये. मला खूप छान जसं तुम्ही आता शहाजहानचं उदाहरण दिलं, मला सचिन तेंडुलकरचा एक किस्सा आहे की सचिन तेंडुलकरची एक इंटरव्ह्यू टीव्हीवर बघितली होती आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये सचिन जे बोलला, म्हणजे मला असं वाटतं की सचिनला क्रिकेटचा देव लोक मानतात वगैरे वगैरे, किंवा आयुष्यात कुठल्याही क्षेत्राचा मनुष्य जेव्हा आयडियल घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर ती नावं असतात. डॉक्टर कलाम असतील, अमिताभ बच्चन असतील, लता देवी असतील, सचिन असेल, ते रिसेंटली आत्ताच्या वर्तमान काळातील सचिन त्यातलं एक नाव आहेच. सचिनची इंटरव्ह्यू सुरू असताना शेवटचा प्रश्न त्याला त्या इंटरव्ह्युअरने विचारला संवादकाने, तो काय म्हणाला की सचिन एक खूप इन्फॉर्मल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे वैयक्तिक खासगी आयुष्यातला, की तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता ते सगळं बरोबर आहे पण तुमची मॅच संपल्यानंतर तुम्ही काय करता, मॅच संपल्यानंतरचा वेळ तुम्ही कसा घालवतात, हा प्रश्न त्याने विचारला. सचिन म्हणाला की मॅच संपल्यानंतर मी ज्या वेळेला रूमवर जातो त्या ठिकाणी थांबले त्याच्या अगोदर ग्राउंडवरच मी जो कोणी तिथला मॅनेजर वगैरे असेल त्याला सांगतो की मला दिवसभराच्या मॅचची सीडी पाठव. सचिन रूमवर जातो, फ्रेश होतो,
आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश होईपर्यंत अगदी अर्ध्या तासामध्ये त्याच्या दरवाज्यावर नॉक कोणीतरी करतं आणि तो दिवसभराच्या सामन्याची सीडी घेऊन आलेला असतो. जेवणाची वेळ तास दोन तास असते. सचिन लगेच त्याचा लॅपटॉप काढतो आणि सीडी त्यामध्ये टाकतो. हेतु हा नाही की मी दिवसभर किती छान खेळलो. काही लोकांना स्वतःच ते बघून घेण्यामध्ये फार कौतुक वाटलं. तसं काय हेतू वगैरे काही नव्हतं. बऱ्याचशा ठिकाणी लग्नांमध्ये नवरदेव कमी आणि ते करवली करवल्यात जास्त संधीला म्हणजे गमतीने. आता काल परवा व्हॉट्सअपला मेसेज होता की लग्न म्हणजे अशा गमती झाल्या आहेत की स्टेजवर एक लग्न चालू असतं खाली 10 लग्नांचं सेटिंग चालू असत. इतके सजलेले असतात. तर सचिनला ते काही पाहायचं नसतं. म्हणजे फार मोठेपणा वगैरे असं काही पाहायचं नसतं. तर तो काय बघतो की मी ज्या वेळेला डीबी सिक्स मारला त्यावेळेला त्या बॅटचा जो दांडा माझ्या हातामध्ये होता त्याची ग्रीप माझी कशी होती, माझ्या पायाची मुवमेंट कशी होती. एखाद्या ठिकाणी मी फिल्डिंग करत असताना माझे पाय कुठे स्ट्रेच झाले किंवा हा बॉल कोणत्या अँगलने यायला हवा होता, मी बॅट फिरवताना खूप पुढे जाऊन मारला का, या सगळ्या गोष्टी सचिन जेवणाला जाण्यापूर्वी बघतो आणि बघितल्यानंतर त्याच्याकडे त्याची स्वतःची डायरी आहे नोट्स काढण्याची. त्याच्यामध्ये तो लिहून काढतो की माझ्या या ठिकाणी ही चूक झाली, या ठिकाणी ही चूक झाली. क्रिकेटचा देव आपण ज्याला म्हणतो तो घेतो त्या गोष्टी. आणि जेवण करून आल्यानंतर झोपण्या अगोदर सगळे इतर क्रिकेटर बाहेर कुठेतरी जेवण करून आल्यानंतर वॉकला जातात थोडस फिरण्यासाठी. सचिन रूम मध्ये येतो, रूम मध्येच एक बॉल लावला असतो, नेट असते आणि झालेल्या चुका रिपेअर करण्यासाठी सचिन रूम मध्ये प्रॅक्टिस करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे व्यायाम करायला रनिंगला वगैरे जातात पण सचिन सकाळी लवकर उठून रेडी होतो आणि ग्राउंडवर हजर असतो इतरांपेक्षा 2 तास अगोदर. मग ग्राउंडवर प्रॅक्टिस कालच्या चुका टाळण्यासाठी हे सगळं सचिन करतो. आणि ही मुलाखत कधी ते सर्व मला सांगायला फार आनंद वाटेल. सचिन रिटायरमेंट होण्याच्या 2 महिने अगोदर शिकला. म्हणजे मला त्या एका गोष्टीतून एक गोष्ट कळाली की माणूस पावलो पावली चुका करतो पण त्या मी चुकतोय हे समजून घेऊन ती सुधारणा करण्याची क्षमता ज्यामध्ये असतो ना तो मनुष्य आयुष्यात यशस्वी होतो. तो सचिन होऊ शकतो, तो अमिताभ होऊ शकतो, तो लता होऊ शकतो. म्हणजे ज्या त्या क्षेत्रात सचिन हे नाव नाहीये, ते यशस्वीतेचं परिमाण आहे. अमिताभ यशस्वीतेचं परिमाण आहे, डॉक्टर कलाम यशस्वीतेचं परिणाम. आणि ज्या वेळेला हे सगळं आपण करतो म्हणजे मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि मग त्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ना ते तो व्यवस्थित म्हणजे सचिन 10वी नापास आहे पण तो क्रिकेटमध्ये एक हायनेस त्यांचा. अमिताभ बच्चन जेव्हा विचारलं होतं की तुमचं शिक्षण मी बीएससी केमिस्ट्री आहे पण तुम्ही बीएससी केमिस्ट्री केलं नसतं तर काय केलं असतं, तर म्हटलं की मी बीएससी केमिस्ट्री केलं नसतं तर माझ्या आयुष्यातला मी अजून 3 वर्ष जास्त सुपरस्टार राहिलो. म्हणजे शिक्षण आणि करिअर यांचा लता दिदींचा आपण कधी शिक्षण घेतलं म्हणजे मला माहित नाहीये. म्हणजे ही यशस्वीतेची परिमाण असताना माणसं पुन्हा ते 3 इडियट्सचं जे उदाहरण सांगितलं होतं की त्याच्यामध्ये त्याने जे सांगितलेलं आहे रिझल्ट दॅट्स नॉट द फायनल आस्पेक्ट ऑफ आवर लाईफ. तो एक सीन आहे बघा, सगळ्या त्या तिघांचा निकाल लागलेला असतो आणि मग त्या पायऱ्यांवर तिघ बसलेले असतात आणि तो आमिर खान ते अगदी दारू प्यायलेल्या अवस्थेवर त्या दोघांना सांगतो वेडा सक्सेस के पीछे मत भाग, तू क्या करेगा तेरी जिंदगी. आमिर खान ने त्याला ते वाक्य सांगितलं ना, साला प्यार करता है मशीनो से, प्यार करता है जानवरो से, फोटोग्राफी से और शादी कर रहा है मशीनो से. त्याला तेव्हा कळलं अरे मला खरंच फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट आहे, मी काय करतोय. सांगतो की मेरा बाप चाहता मी इंजिनियर बनलो. ते दोघं जणांना म्हणतात की तू इंजिनियर क्यों बनना चाहता है, तर म्हणतो बिकॉज इंजिनिअरिंग इज माय पॅशन, आय लव्ह मशीन्स फ्रॉम माय चाइल्डहुड. ही एक पॅशन शिक्षणामध्ये. मग तो शिक्षणाचा खरा उद्देश असतो आणि हा शिक्षणामध्ये जेव्हा उद्देश असेल ना तेव्हा आपली पोरं अतिशय उत्तम पद्धतीने डेव्हलप होतील असं मला वाटतं. म्हणजे बुद्धिमत्तेचे जे आपण पातळ आहे म्हणतो, तार्किक बुद्धिमत्ता असेल, शारीरिक बुद्धिमत्ता असेल, सांगितिक बुद्धिमत्ता असेल, क्रीडा बुद्धिमत्ता असेल, या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त तार्किक बुद्धिमत्तेच्या पातळीवर स्वतःला घासून पाहावं अशी एक समाज म्हणून आपली जी अपेक्षा आहे ती धारणा निश्चित चुकीची आहे त्याच्याबद्दल. परंतु विद्यार्थी सुद्धा याच्यानंतर जर समाजामध्ये मार्क पडले तर लोकांनाच किंमत मिळणार असेल तर मग मी मार्काच्या मागे का नाही पडायला पाहिजे हे अँगलने विचार करत आहोत आणि अर्थात त्याला मोटिवेट करणारे आपण असतो. माझ्या विद्यार्थ्याने कोणत्या शाळेत ऍडमिशन घ्यावं, त्याने मराठी मीडियम मध्ये शिकावं की इंग्रजी मध्ये मीडियम मध्ये शिकावं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा आपण त्या मुलांना नाही देतो. आपण पालक म्हणून तो अधिकार आपल्याकडे येतो
बरोबर. आणि याच्याही पलीकडे माझा मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेत का जातो, ते शेजारच्याच मुलगा जातो. बरोबर बरोबर. हे कारण जे मुळातच जगाच्या पाठीवरचे शिक्षण तज्ञ जे आहेत सगळेच्या सगळे, त्यांचं असं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे. अगदी बरोबर. त्याच्या संदर्भामध्ये थोडस तुम्ही बोला. शिक्षणाबद्दल आपण थोडस क्षणभर बाजूला ठेवू. कोणतंही मूल असेल, 6 महिन्याचं, 8 महिन्याचं, 10 महिन्याचं, ते जर रडायला लागलं तर त्याला तुम्ही समोर विश्वसुंदरी आणून उभी केली तरी ते गप्प होत. त्याची आई कशीही कितीही कामातून अगदी शेतात काम करून पूर्ण अशी माती अंगावर असली तरी त्या आईला बघून ते पटकन आईला जी घट्ट मिठी मारत ना, ते जे आईचं प्रेम आहे ना ते मातृभाषेच प्रेम. बेसिकली जन्माला आलेल्या बाळाला पहिले वर्ष 2 वर्ष आईच दूध दिलं जात, मग फॅरेक्स वगैरे आणखी काय सेरेलॅक वगैरे काय जे असेल ते मेडिकल सायन्स सुद्धा सांगतो की आईचं दूध हे सगळ्यात गरजेचं. जसं जन्माला आलेल्या मुलाला आईचं दूध गरजेचं आहे तसं शिक्षणाची सुरुवात ही मातृभाषेतूनच झाली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. आणि एकदा प्राथमिक शिक्षण त्याचं पूर्ण झाल्यानंतर ही काय ऍक्वायर एनी लँग्वेज ऑफ पीपल, जगातली कोणती भाषा तो ऍक्वायर करू शकतो. पण आपल्याकडचं दुर्दैव काय, बरेच पालक इंग्रजीच्या पगड्या खाली एवढे अडकलेले आहेत. आणि याच्यात सुद्धा सर्व काय की इंग्रजी भाषेत बोलता येणं आणि इंग्रजी मधून शिकणं या दोन गोष्टींचा लांब लांब पर्यंत एकमेकाशी काही संबंध नाही. ऍब्सोल्युटली नाही सर. आता मी तुम्हाला साधी बोलतो, तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन तो मराठीत कळाला काय, इंग्रजीत कळाला काय, गुजराती मध्ये कळाला काय, किंवा आणखी जगातल्या कुठल्याही भाषेत कळाला? तुम्हाला ती कॉन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ए प्लस बी इंटू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर हे कळालं काय, आणि अ अधिक ब कंसाचा वर्ग बरोबर अ वर्ग अधिक 2 अ ब अधिक ब वर्ग हे कळालं काय, कॉन्सेप्ट गरजेची. त्याला ए बी कळालं अ ब नाही कळालं हे गरजेचं नाही. एकदा का त्या मुलांचे ते कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यात ना, ते जगाच्या पाठीवर कुठंही जाऊ शकतात आणि काही ऐकवाय करतात. पण दुर्दैव हे आहे की आपण त्या मुलांच्या त्या इंग्लिश गमत तर आणखी असे सर, आताच तुम्ही जे यशस्वी माणसांची उदाहरणं सांगितली ती आदिदा विनापास माणसं हो ते आज कधी इंग्रजीमध्ये बोलतात, ते नाही शाळा शिकू शकत पण तरी सुद्धा इंग्रजीमध्ये बोलू शकते. खर तर आता एक नापास मुलांची गोष्ट नावाचं एक पुस्तक म्हणजे जगाचा इतिहास नापास झालेला नापास झालेला बदलला बदललाय असं म्हणत. याचा अर्थ पालकांनी मुलांनी असं म्हणू नका म्हणजे आपण पण नापास व्हायला पाहिजे. तर माझं म्हणणं काय की या गोष्टीचा दुरान्वय सुद्धा संबंध आपल्या वैयक्तिक आयुष्याशी नसतो. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील जसे म्हणायचे की खरं शिक्षण म्हणजे काय, तर आपलं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपली डिग्री मिळाल्यानंतर आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात आपल्याला जे उपयोगात येत ना ते ज्ञान असतं, ते खरं शिक्षण असतं. पण दुर्दैवाने आपण त्याचा विचार नाही करत आणि आपण केवळ मग ते कोणतं मीडियम असावं आणि इंग्लिश मीडियमलाच असलं पाहिजे या पलीकडे जाऊन आणखी एसएससी बोर्ड आहे का, सीबीएसई आहे का, आयसीएसई आहे या बोर्डच एवढं टेन्शन पालकांचं की म्हणजे मला कळूच नाही शकत हे सगळं. मी तुम्हाला सांगतो मी इंग्रजीचा शिक्षक आहे, मी ज्युनियर बोर्डला इंग्रजी शिकवतो, माझी मिसेस पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्रजीमध्ये, माझी आई इंग्रजीची उत्तम अभ्यासिका आहे, आमच्या घरामध्ये आम्ही तिघही भावंड इंग्रजीचे पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, पण आमची सगळ्यांची मुलं ही मराठी मीडियममध्ये शिकतो. याला कारण आम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे आणि त्या कॉन्सेप्ट नाही क्लिअर झाल्या तरी मला मला नेहमी असं वाटतं इंग्लिश मीडियमच्या म्हणजे इंग्लिश मीडियमचे काही विद्यार्थी पालक सुद्धा शाळेचे शिक्षक सुद्धा बघत असतील तर मला एक महत्वाची गोष्ट सांगितली त्याच्या विरोधात नाहीये. पण मुद्दा असा आहे की तुम्हाला मातृभाषेत तुमच्या एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर मग तुम्ही फॉरेन लँग्वेज मध्ये सुद्धा ते करू शकता. आणि जगभरातल्या सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये सर्व बेसिक एज्युकेशन हे मातृभाषेतच दिलं जातं. आणि आता काल परवा शिक्षण धोरण तुमच्या समोर मांडणार होतो की आता जो आपण नवीन शिक्षण धोरण शैक्षणिक धोरण घेतो आता ते धोरणामध्ये पॅटर्न रद्द करून 5+3+3+4 हा जो पॅटर्न येतोय यामध्ये सुद्धा मातृभाषेचं शिक्षण जे आहे ना त्याच्यावर जोर दिलं आहे. परकीय भाषा आल्या पाहिजे, इंग्रजी आलीच पाहिजे कारण ती इंटरनॅशनल इंटरनॅशनल विश्व भाषा आहे. म्हणजे
आपण असं की इंग्रजीचा आपला काही संबंध नाही वगैरे या मताचा नाही. आपले इंग्लिश मिडियमचे जे काही विद्यार्थी आहेत ना हे सुद्धा बऱ्यापैकी मराठीतूनच इंग्रजी शिकतात. त्याच्यामुळे हे आपलेच विद्यार्थी आहेत. मराठमुळे इंग्रजी शिकतात. पण दुर्दैव काय झालंय माहिती का, त्या इंग्लिश मिडियमचा प्रचंड अट्रॅक्शन असणारे पालक अगदी ते माय मरो पण मावशीना मरो असल्या प्रकारे म्हणजे मराठी मिळत चालेल पण इंग्रजी मात्र वाचली पाहिजे असं त्यांची ती टेंडन्सी ती बदलली पाहिजे. आणि म्हणून बेसिक एज्युकेशन तरी किमान ते मराठी म्हणजे मातृभाषा कोणती मातृभाषा असेल तो तमिळनाडू मधला मुलगा असेल त्याने तमिळीत शिकाव. जे काही असेल गुजरात मधला मुलगा तरी गुजराती त्याची बेसिक एज्युकेशन द्यावं. मुद्दाच आहे की मातृभाषेत बेसिक एज्युकेशन व्हावं म्हणजे त्या मुलाच्या अनेक अबिलिटीज डेव्हलप होतात. म्हणजे त्या वयात त्यांच्या ज्या सेल्फ ब्रेनच्या स्टिम्युलेट होणाऱ्या असतात त्या प्रॉपरली स्टिम्युलेट होतात आणि म्हणून त्या मुलाची बुद्धिमत्ता वाढते. म्हणून मातृभाषा ही गरजेची आहे. अनेक स्किल त्यातून डेव्हलप होतात असं मला वाटत. आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्या विषयावर मला थोडस टच करायचं राहून गेलो कि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आता एक ऑनलाईन एज्युकेशन ही कन्सेप्ट आलेली आहे. ऍक्च्युली ही कन्सेप्ट अगदी प्राचीन काळापासून आहे. बरोबर. फॉरेन कंट्रीज मध्ये ही रेग्युलर वापरली जाते. आपल्याकडे सुद्धा इंडियात राहणारे लोक ते वापरतात. भारतात राहणारे लोक ते इतके दिवस वापरत नव्हते. बरोबर. मग ती जी ऑनलाईन एज्युकेशन आहे तर त्या ऑनलाईन एज्युकेशनचे त्याच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्या आहे, त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या आहे. बरोबर. ऑनलाईन एज्युकेशनमुळे मग शाळा बंद पडतील का किंवा वेगळे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतील का आमच्या येणाऱ्या पिढीवर असं काहीतरी आता बोललं जातं. बरोबर. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही थोडस बोलता होत. खर तर गेल्या 4 महिन्यापासून आपण सगळेच घरात आहोत. आपल्यालाही काहीतरी बघायचंय. जे लोक टीव्हीवर बोलतायत त्यांनाही कोणाशी तरी बोलायचंय, संवाद साधायचाय. म्हणून ज्या काही चर्चा सुरू आहेत म्हणजे अगदी कोरोना शाप आहे, आपत्ती आहे, समग्र मानव जातीला एक इशारा आहे की आपण आता तरी सावरलं पाहिजे की नाही, किंवा मग कोरोना समस्या आहे की संधी आहे एक नवीन जगाकडे जाण्याची संधी वगैरे, असल्या सगळ्या चर्चा चालू आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ते चालू आहे. किंवा मग अगदी आता शहरीकरण वाढेल की कमी होईल यावर चर्चा सुरू आहे. पर्यावरणाच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तसं शिक्षण व्यवस्थेमध्ये ही चर्चा खूप चालली आहे. काय की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम ही तारक आहे की मार्ग आहे. पण मला एक जाणीवपूर्वक असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम ही तारक पण नाहीये आणि मार्ग पण नाहीये, ती पूरक आहे. आणि ती काही आजच ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम आहे असं नाहीये. म्हणजे मला तर असं वाटतं की खूप प्राचीन काळामध्ये गेलो तर एकलव्य आणि द्रोणाचार्यांकडून ऑनलाईन शिक्षण घेतलं. मला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात तिथं झाली असेल. कारण ते म्हणाले की मी तुला डायरेक्ट माझ्या क्लासरूम मध्ये बसून नाही घेऊ शकत, कारण मला माझ्या या 105 विद्यार्थ्यांना शिकवायचंय. म्हणून माझ जे ऍडमिशन क्लोज आजच्या आधुनिक भाषेमध्ये ऍडमिशन क्लोज असं सांगितलं असेल. आणि मग ते एकलव्याने की मला याच गुरुकडून शिकायचं, मग मी काय केलं पाहिजे, त्याने पुतळा बनवला आणि ते जे शिकवायचे ते बघायचं. म्हणजे ते थोडस एक दूरदर्शन किंवा ऑनलाईन शिक्षणाचा प्रकार त्या काळचा असावा असं मला वाटतं. आजही ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे. या आधीही ऑनलाईन बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे गेल्या वर्षी मी सोलापूरमध्ये मला ते शिक्षकाचं नाव आठवत नाही, पण गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पेपरला एक मोठा आर्टिकल दिवे मराठीला होता. तिथे शिक्षकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळं शाळेमध्ये सुंदर सेलिब्रेशन केलं, पण त्याच नाव त्यांनी गुरु पौर्णिमा न ठेवतो गुगल पौर्णिमा. गुगल पौर्णिमा म्हणजे 21व्या शतकात जगणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीने जगलं पाहिजे वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. किंवा आज एका गोष्टीवर पण चर्चा होते की कॅन रोबोट्स बी सबस्टिट्यूट फॉर टीचर्स. रोबोट म्हणजे यंत्रमानव हे टीचर्सला सबस्टिट्यूट असतील का, ते सगळं शिकवू शकतील का, सगळ्या गोष्टी आता करतायत रोबोट्स. मला असं वाटतं की दोज विल नॉट बी सबस्टिट्यूट, दोज विल बी ओनली हेल्पफुल सपोर्टिव्ह शिक्षण सपोर्टिव्ह असेल. सध्या म्हणजे ते रोबोट्स पण एवढं आता पर्सनल रोबोट आलेत मार्केटला. म्हणजे तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वगैरे उपयोग करू, म्हणजे जे रक्कड पैसा असताना आईबाबा आता हे पण करू शकतात की घरी एक आर्टिफिशियल रोबो आणायचा
ते रोबोटचं जे सगळे सॉफ्टवेअर वगैरे करणार, आईचं सॉफ्टवेअर भरायचं, त्याला वडिलांचं कोणाचं जास्त आईचं ऐकतो, वडिलांचं ऐकतो, वडिलांचं ऐकत असेल तर वडिलांचा आवाज रेकॉर्ड केला जातो, आईचं ऐकत असेल तर आईचा आवाज रेकॉर्ड केला जातो, आणि मग तो रोबो सगळे सूचना आईच्या आवाजात देतो, आईचं ऐकतो. म्हणजे एवढं सगळं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आयटी सेक्टरमध्ये एवढे डेव्हलपमेंट झाले आहेत, त्यामुळे मग आता या सगळ्या गोष्टींमुळे आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी भीती यायला लागली की या सगळ्या सिस्टममुळे आणि एवढ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे ऑनलाईन शिक्षण पद्धती तर चालूच आहे, पण आता शाळा बंद पडतील की काय? मी तो प्रश्नाचा एक उत्तरार्ध विचार, शाळा बंद पडतील की मला नाही वाटत. शाळेची जागा ही तंत्रज्ञान नाही घेऊ शकत, बरोबर, घेऊच नाही शकत. म्हणजे अगदी थोडक्यात काय माहिती का, मला असं वाटतं की उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला किंवा शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला हे तुम्ही रोबोला विचारा, हे तुम्ही ऑनलाईन गुगलला टाईप करा, बर्थ ऑफ शिवाजी महाराज डेट येणार किंवा अजून काय कुठल्या किल्ल्यावर झालं ते सगळं येणार आहे. म्हणजे मुलांना ती माहिती तिथं दिसणार आहे किंवा रोबो सांगणार आहे, आणि मग इथे आपल्याला लक्षात येईल माहिती आणि ज्ञान किंवा माहिती आणि शहाणपण याचा डिफरन्स. माहिती सगळी उपलब्ध आहे, मग शाळेला आपला रोल बदलावा लागेल. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि शिवाजी महाराज कोणत्या वर्षात जन्माला आले हे आता शाळेत शिकायला पुढे येणार नाहीये. महाराज त्यांच्या अंगी असणाऱ्या कोणत्या गुणांमुळे विश्ववंद्य झालेत हे शिकायला पुढे येणार, आणि ही गुण ही आयुष्याची फिलॉसॉफी ही आता मुलांना आपल्याला शाळेत शिकवावी लागणार आहे, आणि म्हणून हे लाईफ स्किल्स शिकवणं हे आता टीचरचा रोल असतं. म्हणजे आता लाईन शिकवण्याच्या ऐवजी बिटवीन द लाईनचा जो भाग आहे ना, एक्झॅक्ट तो शिकवणं हे शिक्षणाचं टार्गेट. हे शिक्षण म्हणजे आतापर्यंत आपण केवळ आयक्यू विचारात घेत होतो, आयक्यू आता आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल, इक्यू वर यावं लागेल, इमोशनल कोशंट आपल्याला, एसक्यू वर यावं लागेल, सर्व्हायव्हल कोशंट आपल्याला, सीक्यू वर यावं लागेल, क्रिएटिव्ह कोशंट, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा येतील ना त्यावेळेला बरेचसे बदल होतो. आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे म्हणजे मला तर गमतीने असं वाटतं ना की ते बऱ्यापैकी आता खूप वेळा मी आजचं नाही बोलत, मी विद्यार्थी असताना बऱ्याचदा काय होतं माहिती की डोक्यावर पांढरे केस यायला लागले की अचानक सज्जल विचारांचा शिरकाव डोक्याला आला, पण तसं काही समजून घेऊन म्हणजे आपण पण कधीतरी विद्यार्थी होतो, आपण पण लेक्चर पळायचो वगैरे हे विसरून जातो, पण एकदम ते रेक्टरच्या भूमिकेमध्ये लोक येतात. तर तसं न करता आपण पण विद्यार्थी असताना आपल्याला बरेच शिक्षकांचे लेक्चर्स आवडत नव्हते, काही खूप स्लो शिकवायचे, काही खूप फास्ट शिकवायचे, काही ते वर्गात आलेले आपल्याला हे कशाला आले असली भावना आपल्या मनामध्ये यायची विद्यार्थी म्हणून. आता ऑनलाईन शिकत असताना मुलांना जे नाही आवडत ते बघणारच नाही, आता मुलांना चान्स पर्याय नाही, पर्याय आपल्याला ऑप्शन नव्हतं, आपल्याला वर्गात बसावंच लागत होतं, लेक्चर आवडलं नाही, ऑप्शन नव्हता, म्हणजे आलिया भावांच्या असावे सादर असला प्रकार आपला होता. पण आता मुलांना चांगले लेक्चर्स ऐकता येतील किंवा वेगवेगळे जे सगळे चांगले चांगले लेक्चरर्स आहेत त्यांचं ऐकता येईल. आणि या पलीकडे जाऊन मला तर असं वाटतं ना जगभरातील नामवंत विद्यापीठांनी ऑनलाईन कोर्सेस सुरू केले, म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारखं जे एक जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे तिथल्या MBA करायला 1-2 करोड रुपये लागतील, पण ऑनलाईन कोर्स त्यांचा काही लाखांमध्ये म्हणजे की 2-4 लाखांमध्ये हजारांमध्ये असेल. म्हणजे जगभरातल्या अशा नामवंत विद्यापीठातल्या डिग्रीज आता आपल्याला घरामध्ये घेत आहे. पण याचा एक फक्त परिणाम म्हणावा की काय मला नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की यामुळे काय होईल की सुमार दर्जा असणाऱ्या ज्या शाळा आहेत, जे कॉलेजेस आहेत, जी विद्यापीठं आहेत, ज्या शिक्षण संस्था आहेत, यांच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी कमी होतो, आणि त्यामुळे नॅचरली विद्यार्थी कमी झाल्यामुळे त्या बंद पडण्याची वेळेला आर्थिक अडचण येईल. हीच अवस्था कोचिंग क्लासेस मध्ये सुद्धा होणार आहे की घराजवळ आहे म्हणून लावून घेतला क्लास, ऑप्शनच नाही ना सर आता काय करायचं. पण आता विद्यार्थ्यांना जर चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकवणारे लोक ऑनलाईन शिकवत असतील तर कोचिंग क्लास कमी फी मध्ये शिकवत असतील, यस कमी फी मध्ये शिकवत असतील, म्हणजे सुमार दर्जे असणारे कोचिंग क्लासेस सुद्धा बंद पडायला येतात. पण ज्यांच्यामध्ये स्किल आहे आणि स्मार्ट वर्क आहे ते थोडक्यात काय झेल चालू, अगदी कमी फी मध्ये उत्तम लेक्चर्स, उत्तम सगळ्या गोष्टी, सुविधा उत्तम, क्वालिटी, साऊंड क्वालिटी असेल, पिक्चर क्वालिटी असेल, सगळ्याच गोष्टी. तर असं ज्या ठिकाणी असेल ना त्यांच्याकडे गर्दी मावणार नाही, ते एका वेळेला हजारो विद्यार्थी ऑनलाईन ऐकतील,
आणि या सगळ्या सिस्टम मध्ये मग काय होणार आहे माहिती का, विद्यार्थ्यांनाही स्पून फिडिंग विसरावं लागणार, त्यांना स्वतः ऍक्टिव्ह व्हावं लागेल. आणि ऍक्टिव्ह होऊन मग ही सगळी ऑनलाईन शिक्षण पद्धती अतिशय उत्तम पद्धतीने मग चालत आहे. आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीला एक चांगला सपोर्ट, पॉझिटिव्ह सपोर्ट एक्झॅक्टली आता दिलेला आहे. येस, त्याच्यातून आपल्याला मिळणारे रिझल्ट सुद्धा भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट. बरोबर बरोबर. तर याच्यामध्ये आणखी एक थोडस, ज्यावेळेस आपण करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा विचार करतो की थोडस आपण किती नाही म्हटलं तरी कोरोना पूर्वीचं जग आणि याच्या नंतरचं जग बरोबर जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदलणार आहे, मग ते औद्योगिक क्षेत्र असेल ते बाकीचं कोणतं क्षेत्र असेल, तर याच्यामध्ये करिअरच्या संधी ज्या आहेत याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे, तर याच्याकडे तुम्ही नेमकं कसं? सर ऍक्च्युली करिअर हा शब्दच माझ्यासाठी, मला असं वाटतं की याचा नेमका अर्थ काय घ्यावा करिअर. तुम्ही गणित शिकवतात, अतिशय उत्तम गणिताचे तुम्ही शिक्षक आहात, ज्यांनी स्कॉलरशिपच्या बाबतीत तर अगदी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव घेतलं, गणित उत्तम कसं बेसिक कॉन्सेप्ट कोणाकडून क्लिअर कराव्या दळिंद सर. मला असं वाटतं ना की तुमच्या त्या गणिताच्या भाषेमध्ये हा करिअर नावाचा शब्द एका त्रिकोणामध्ये आपण बंदिस्त करून टाकू, आणि ते त्रिकोणाचे तीन शब्द कोणते आहेत? नोकरी, भाकरी आणि छोकरी, म्हणजे करिअर. असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण करिअर म्हणजे केवळ एखादा कोर्स निवडणे, एखादा अभ्यासक्रम निवडणे असं नाही. मला काय वाटतं तर करिअर म्हणजे सुंदर जीवन जगण्याचा तो मार्ग आहे, किंवा करिअर मधून मला काय मिळणार आहे यापेक्षा माझ्या करिअर मधून इतरांना काय मिळणार आहे ही भावना त्या करिअर मध्ये असणं गरजेचं, किंवा माझ्या अंगी असणाऱ्या सर्व क्षमतांचा उपयोग माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माझ्या समाजाला, माझ्या गावाला, माझ्या राष्ट्राला किंवा सकल मानव जातीला माझ्या अंगी असणाऱ्या क्षमतांचा काय उपयोग होतो हा विचार करणं म्हणजे करिअर. करिअर म्हणजे केवळ पैसा मिळवणं नाहीये, माझ्या कर्तृत्वाने मी माझ्या आयुष्यात काय करू शकतो हे सिद्ध करणं म्हणजे करिअर. म्हणजे पैसा केंद्रित करिअर नसावं असं मला जाणीवपूर्वक वाटतं. म्हणजे अगदी युपीएससी आणि एमपीएससी करणारे जरी ते विद्यार्थी असतात ना, कोणती स्पर्धा परीक्षा, त्यांना इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आता आम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे जेव्हा घेतो एक प्रश्न नेहमी विचारला जातो, काय की तुला अधिकारी का व्हायचं? काही छान गुळगुळीत झालेलं नेहमीचं उत्तर पटकन देतो, मला समाजाची सेवा करण्यासाठी अधिकारी व्हायचा. तो किती समाजाची सेवा करतो हे नंतर वर्तमानपत्र कधीतरी आपण बातमी वाचतोच. आणि मग मला वाटतं की तुला आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, नक्की अधिकारी, पण तो अधिकारी गरीबाची झोपडी जाणारा अधिकारी व्हायचा आहे की गरीबाच्या झोपडीतली चूल पेटवून त्याच्या पोटात की आग विसवणारा अधिकारी व्हायचा आहे, हे पहिले स्वतःच्या मनाशी प्रश्न विचार आणि तो एक निर्णय ठरतो, मग ते करिअरला अर्थ हो. साधी गोष्ट आहे सर, म्हणजे मला एक वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाबाई साहेबांनी कधीच नाही सांगितलं तुला राजा व्हायचंय म्हणून. त्यांनी काय सांगितलं की या गरीब गोर गरीब रयतेच्या डोक्यावर छत्र उभारणारा छत्रपती तुला व्हायचाय, राजा व्हायचं सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मी का शिकतोय तर या देशातल्या गरीब दरिद्री आणि माझ्या सकल समाजाच्या आयुष्यातला अंधकार नष्ट होऊन प्रकाश यावा यासाठी मी शिकतोय. साने गुरुजींना त्यांच्या आईने कधीच सांगितलं की बाळा तू डॉक्टर हो, वकील हो, करेक्टर हो. साने गुरुजींच्या आईला श्यामला आईने एकच सांगितलं, बाळश्याम तू ज्या ठिकाणी जाशील तिथे सगळ्यांचा लाडका. आणि हे लाडकं होणं किती अवघड असतं हे श्यामने मला सांगितलं. आणि मी श्यामच्या आईची आठवण काढली म्हणून तुम्हाला एक मला गोष्ट आठवली त्याची, की शिक्षणाचा खरा अर्थ जो आहे ना तो श्यामच्या आईने श्यामला सांगितलं होतं. एकदा श्यामने चोरी केली 5 रुपयांची आणि पुस्तक घेऊन आला बाजारात, आणि ज्यावेळेस त्यानं आईला सांगितलं, वडिलांच्या लक्षात आलं, वडिलांनी मारलं, त्यांनी आईला सांगितलं की मी 5 रुपये चोरले पण खाऊ खाण्यासाठी नाही चोरले, पुस्तक घेण्यासाठी चोरले. त्यावेळेस ती शाळा न शिकलेली अडाणीबाई, तिने जो शिक्षणाचा अर्थ सांगितला ना, मला वाटतं तो भल्या भल्या शिक्षण तज्ज्ञांना सुद्धा सुचला नाही. ती असं म्हणाली की अरे श्याम, तिसरीच्या पुस्तकामध्ये असा धडा आहे की चोरी करणं पाप आहे, तुला अजून तिसरीचं पुस्तक नीट नाटकं कळालं नाही, तू चौथीचं पुस्तक घेण्याचा हक्क आज कशाचा काय? म्हणजे तू आयुष्यात कधीही चोरी केली तरी लक्षात ठेव तू तिसरी नापासच. बरोबर. हा जो शिक्षणाचा खरा अर्थ आहे ना, हा रुजवण्याची गरज आहे. आणि मला वाटतं बऱ्याच वेळा काय होतं की निकाल पत्रकावर न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवायच्या,
त्याच्यासाठी पालक आणि शिक्षक आणि आपल्यासाठी सगळी मंडळी यांनी एकत्रित प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. म्हणजे सर बरं का हे करिअर आता तुम्ही उदाहरण दिलं श्यामच्या आईचं जे सांगितलं पैसे जोडले शिक्षणाचा म्हणजे शिक्षणाचा किंवा करिअरचा उद्दिष्ट तुम्ही बोलत असताना माझ्या डोक्यामध्ये ते म्हणजे पालकांच्या डोक्यात काय असतं की उत्तम करिअर म्हणजे कोणतं आहे भरपूर बक्कळ पैसा मिळाला पाहिजे. पुण्यामध्ये डॉक्टर नीतू मानकेंचा एक कार्यक्रम होता करिअर गायडन्सचा कार्यक्रम या कार्यक्रमाला नाना पाटेकर पण आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळं नीतू मानकेंचं भाषण वगैरे झालं तर नीतू मानके म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक उत्तम हृदयरोग आणि ते सगळं झाल्यानंतर एक ओपन फोरम होता प्रश्न विचारायचे होते आणि प्रश्न विचारायचे होते तेव्हा सांगितलं की प्रश्न विचारा म्हणून सगळे पालक होते आणि विद्यार्थीच होते आणि एका एक स्त्री उभी राहिली आणि तिने विचारलं की डॉक्टर साहेब आपल्याला आपण एवढे मोठे जगविख्यात हृदयरोग तज्ञ आहात पण आपल्याला या आपल्या करिअर मध्ये आपण पैसे किती मिळतात म्हणजे आपल्याला किती पैसे मिळतात आपण किती पैसे कमावतात. लिटरली सांगतो नीतू मानकेंना इतकं प्रचंड राग आला अगदी माईक बाजूला करून ओरडून म्हणजे धुकेदार मिशा वगैरे होत्या त्या मिशांवरती हात ठेवत म्हणाले कसला दरिद्री प्रश्न विचारलाय म्हणजे अरे पैसे किती मिळतात. नाना पाटेकर पण जरा थोडस ते शिग्रकोबी आहे तेही जरा डॉक्टर साहेबांचा हा पावित्रा बघून तेही जरा कर्तित झाले होते पण मग डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे हा प्रश्न दरिद्री आहे पण याच उत्तर देणार आहे. तुम्ही मला प्रश्नच विचारायचा होता ना करिअरच्या संदर्भात तर मला प्रश्न हा विचारायला पाहिजे होता की डॉक्टर साहेब एक उत्तम हृदयरोग तज्ञ होण्याची प्रेरणा तुम्ही कोणाकडून घेतली. तुम्हाला प्रश्नच विचारायला होता तर हे विचारायला पाहिजे की डॉक्टर साहेब तुम्ही बारावीला असताना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा अभ्यास कसा केला. तुम्हाला प्रश्नच विचारायचा होता तर तुम्ही हा विचारायला हवा होता की एमबीबीएसला गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला किंवा हा उत्तम एवढे हृदयाचे डॉक्टर तुम्ही कसे झालात ती काय प्रश्न विचारला. करिअरला पैशाची पॅक बांधून ठेवलेली सोडायला तयार आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की हे सगळं जरी असेल तरी मी किती पैसे कमवतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या हॉस्पिटलला या सकाळी 9 वाजेपासून तर रात्रीपर्यंत हॉस्पिटलला थांबा दिवस मावळेल पण पैसे मोजणं संपणार नाही इतके पैसे मी कमवतो पण माझ्या आयुष्यात त्या पैशाला दुय्यम स्थान. मला सगळ्यात जास्त आनंद कोणता होतो तर अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजनच्या किंवा व्हेंटिलेटरवर आलेला पेशंट माझ्या ऑपरेशन नंतर जेव्हा तो स्वतःच्या पायांनी चालत घरी जातो ना तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो. हा आनंद करिअर मध्ये मिळाला पाहिजे हे आपण आपल्या मुलांनी कधी सांगतो आणि हे जेव्हा आपल्या मुलांना कळेल ना त्यावेळेला मुलांचं ते करिअर बद्दलचे विजन बनते आणि खूप म्हणजे सर आता 10-12 निकाल लागले खूप पालक काही करतात फोन करतात किंवा प्रत्यक्ष सर कोणत्या कशाला स्कोप आहे एकदम कॉमन कशाला स्कोप आहे आणि मग लगेच नोकरी मिळेल. मला असं वाटतं ना जगामध्ये कायम सम व्हॅक्युम सारखे सम लूपहोल सारखे कुठे ना कुठेतरी पोकळी असते पण ती शोधून ती भरून काढण्यात जगामध्ये असं क्षेत्रच म्हणजे मला वाटतं की तिथे काही चान्स नाही संधी सगळ्या क्षेत्रामध्ये संधी आपल्याला शोधावी. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हणता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बऱ्याच वेळा ज्यावेळेस विद्यार्थी असं विचारतात ना सर स्कोप कशाला आहे माझं एक त्याच्यावर प्रामाणिक उत्तर असतं की गुणवत्तेला स्कोप बरोबर. तू मराठी मीडियम घे तू मराठी विषय घेऊन ग्रॅज्युएशन कर काही प्रॉब्लेम बरोबर पण ज्यावेळेस तू मराठीचा ग्रॅज्युएट असशील आणि ज्यावेळेस तू बोलायला सुरुवात करशील त्यावेळेस तुझ्या तोंडातून अशी सरस्वती फुटली पाहिजे समोरच्या माणसाला असं ऐकत राहावं वाटलं पाहिजे बरोबर आहे. गुणवत्तेला सगळीकडे स्कोप आहे अगदी बरोबर. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी करिअरचा विचार केला ना तर मेडिकल फील्ड म्हणजे आपल्याला पहिल्यांदा असं जाणवलं की भारतामध्ये उत्तम डॉक्टरची कमी आहे उत्तम डॉक्टर होईल. फार्मसीचं क्षेत्र जरी असेल तरी सुद्धा आता कोरोनावर व्हॅक्सिन शोधण्यासाठी किती जगभर प्रयत्न म्हणजे मी असा फार्मसिस्ट होईल की ज्यामध्ये मी रिसर्च मध्ये असले मेडिसिन शोधून काढेल की जे जगामध्ये आजपर्यंत नाही कॅन्सरने सगळं जे पहिलीच झालेलं आहे पण असं काही व्हॅक्सिन मी करू शकेल का जे अँटी कॅन्सर जन्माला आलेल्या मुलाला जशी बीसीजीची लस टोचतो तसं मी काही व्हॅक्सिन आपण घेऊ शकतो का त्या माणसाला आयुष्य कॅन्सर नाही होणार. किंवा आपण मायक्रोबायोलॉजीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असा विचार करू शकतो इव्हन एज्युकेशन मध्ये आता खूप लोक काय शिक्षक व्हायला काय अर्थ राहिला नाही. मी म्हणतो की सुपर 30 सारखा सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला कळतं सगळ्यात जास्त एज्युकेशन मध्ये रिसर्चला चान्स येस
कि मी असा शिक्षक होईल कि माझा विद्यार्थी हा जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपमोस्ट लेवलला असेल. मी असा शिक्षक होईल एज्युकेशन क्षेत्रामध्ये. वर्तमानपत्रामध्ये आपण नेहमी ते मागच्या एक दोन चार वर्षापूर्वी जुलै महिन्यातली बातमी प्रचंड मुसळधार पावसाची माळीन गाव सगळं गाव किंवा मग गारपिटीच्या बातम्या येतात, दुष्काळाच्या बातम्या. आता गेल्या महिन्यामध्ये निसर्ग वादळ आलं आणि अचानक प्रचंड सगळं धुडान उडत. मी पर्यावरण क्षेत्रामधला असला शास्त्रज्ञ होईल की पर्यावरणाची येणारी सगळी संकट मला आधी प्रेरित करता येतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रचंड बातम्या कायम पेपरला येत असतात, दुष्काळ पाणी नाहीये म्हणून. कारण महाराष्ट्राचा पुरता जरी विचार केला तर महाराष्ट्रातले फक्त 18% सिंचनाखाली जमीन आहे, 18-20% असतात. उर्वरित सगळे पावसाच्या पाण्यावर शेती करतो. एखादा शेतकरी विहीर खोदण्यासाठी कर्ज काढतो आणि 50 फूट 60 फूट विहीर खोदली जाते कोरडं सगळं, ते कर्ज कसं भरावं शेतकरी आत्महत्या करतो. मग मी असा काहीतरी एक्सरेचा असं मशीन नाही शोधून काढू शकत का की ज्यामुळे जमिनीचाच एक्सरे काढता येईल आणि इथे इतक्या उतार पाणी लागेल. मी टेक्निकल असतात पाणी लागतोय. कोरोनामुळे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये येत्या काळात बसने प्रवास करणं किंवा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं कमी होईल. इन्फेक्शन पर्सनॅलिटी चान्सेस वगैरे अशा अनेक साथी भविष्यात येऊ शकतात. आणि मग कार, पण कार सुद्धा मग जर प्रायव्हेट कार असेल तर ड्रायव्हर आणि मागचं सीट म्हणजे कंपार्टमेंट केले तर, म्हणजे कंपार्टमेंटल कार ही जर भविष्यात आली तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मी काय करू शकतो किंवा पर्यावरणाच्या प्रश्नांमध्ये हे सगळं ठीक आहे, पण मी असं काही सॉफ्टवेअर बनवू शकतो का पर्यावरणाचे अनेक आस्पेक्ट त्यामध्ये दिसू शकतील. म्हणून एअरपोर्टवर क्वारंटाईन करण्याची जी सध्या सगळी सिस्टम सुरू होती गेल्या 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेला तिथले कर्मचारी किती कमी पडत होते. पोलिसांना माहिती नसायचं सदर व्यक्ती कोण आहे, एखादा खूप मोठा कुलगुरू आहे का, खूप मोठा कलेक्टर आहे का, त्यांना माहित नसतं. क्वारंटाईन करायचं मग नंतर म्हणायचं की एका कलेक्टरला अशी ट्रीटमेंट. मग त्या ठिकाणी सुद्धा क्वारंटाईन करण्यासाठी सक्षम उत्तम अधिकारी ज्यांच्यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलप केलेले असतात असले लोक आपल्याला तयार करता येतील का. किंवा एक मला खूप विशेष, एका मी शाळेमध्ये व्याख्यानाला गेलो होतो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिक मधला गेल्या वर्षी कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर तिथे नाशिक मध्ये बरेच लोक आले होते आणि झोपडपट्टीतली गरीब शाळांमधली मुलं होती. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर एक दुसरी तिसरीत असणारा एक छोटा मुलगा आला आणि मी असंच तिथे मुलांना मोटिवेशनल लेक्चर दिलं होतं मोठे बाब वगैरे, ते सांगावं लागतं. त्या मुलाने मला काही प्रश्न विचारला आणि त्याने म्हटलं होतं की डॉक्टर कलाम म्हटलं होतं की उत्तम संशोधक व्हा वगैरे. तो दुसरी तिसरीतल्या मुलाने काय सांगितलं की सर एखादी मोठी गाडी ट्रक वगैरे अंगावरून गेली तर माणूस मरणार नाही असं काही शोध लावता येईल. लिटरली आय वॉज शॉक. मी तिथे ज्यांनी तो समारंभ आयोजित केला होता मी त्यात खूप छोटा मुलगा होता, कारण म्हटलं बाळा त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि लवकरच ते सक्सेस होईल असं मला वाटत. मी ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता त्यांना विचारलं की हा मुलगा कोण आहे, तेव्हा ते म्हणाले की सर याचे वडील मजुरी करत होते, त्याचे वडील हमाली करत होते बस स्टँडवर, आणि ते एक ओझं घेऊन जात असताना रोड क्रॉस करत असताना कंटेनरला धडकले आणि ट्रकच्या चाका खाली येऊन गेले. आणि हा मुलगा तेव्हापासून एकच विचारतो की असं काही करता नाही येणार का, त्यामुळे माणूस मरणार नाही. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, किंवा मग दारू पिल्यानंतर ऍक्सिडेंट होतात, मग दारू पिलेला मनुष्य गाडीत बसल्यानंतर त्या अल्कोहोलिक सेन्सर किंवा स्मेल सेन्सर असे काही डेव्हलप नाही करता येणार गाडीत चालवणार. म्हणजे या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी आपल्या मनात जर आल्या तर किंवा अगदी हे एकाने मला आता 8 दिवसापूर्वी प्रश्न विचारला तर सर माझं बीपीएड झालंय पण सध्या काही शिक्षक भरतीच नाही, एमपीएड करू का, आणि बीपीएड एमपीएड खेळायच्या शिक्षकाला काय काही स्कोप नाही म्हणले, काय करावं काहीच कळत नाही असं काय ठिकाय. त्याला म्हटलं की बाबा खेळाच्या शिक्षकाला स्कोप नाही तुला सांगितलं कोणी, भारतासारख्या महागाय देशाला ऑलिम्पिक्स मध्ये किती पदक मिळतात, आणि मग तू जर उत्तम खेळातला शिक्षक होऊ शकत असेल, तू चक दे इंडिया नावाचा सिनेमा शाहरुख खानचा, की तू इतकं उत्तम शिक्षक होऊ शकत असेल की गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी माझे असतील, इतका उत्तम कोच किंवा इतका उत्तम फिजिकल ट्रेनर मी होईल, हे स्वप्न घेऊन ज्या वेळेला तू काम करशील ना, त्यावेळेला तुझ्या एमपीएडला किंवा तुझ्या डिग्रीला नॅचरलीच एक गरिमा प्राप्त होणार. अहो डेंटिस्ट अगदी तोंडाजवळ येऊन काम करतो,
आता कोरोनामुळे तोंड बांधलेलं, नाक बांधलेलं, सगळ्यात जास्त लोक डॉक्टर्स म्हणजे डेंटिस्टला आहे. पण आता मग असे रोबो डेव्हलप करता येतील का की तो डेंटिस्ट एका जागेवर बसून फक्त ऑपरेट करेल आणि तो रोबो सगळी दातातली घाट काढेल किंवा काय फिलिंग करायचं असेल, सिरॅमिक फिलिंग असेल, ते सगळं करता येईल. म्हणजे आपण करिअरचा जेव्हा विचार करतो ना की आफ्टर कोरोना अनेक क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम करिअर करता येईल, पण ते सगळं शोधून काढण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि दुर्दैव हे की आपण केवळ ट्रॅडिशनल करिअरच्याच मागे जातो आणि जेव्हा आपण क्रिएटिव्हिटीने शोधून काढू त्यावेळेला खऱ्या अर्थाने माय करिअर, माय एज्युकेशन अँड माय नेशन ही तिहेरी चळवळ सुरू झाल्यासारखी होईल आणि हा देश जगाच्या गुरुपडी जाऊन बसेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. यामध्ये शिक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपण जो अतिशय जाणीवपूर्वक संवाद आपला आता बऱ्याच जवळपास 1.5 तासांचा हा संवाद जो आहे तो संवाद चाललाय, सरांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय तळमळीने या सगळे जे मुद्दे जे आहेत ते सगळे मुद्दे मांडले. मित्रांनो, एक डोळ्याला सुद्धा न दिसणारा असा जीवाणू ज्यानं सगळं जग बंद करून टाकलं आणि माणसाला विचार करायला प्रवृत्त करायला लागलं की आपण ज्या मार्गाने जगतोय ना नेमका तो मार्ग खरोखर योग्य आहे का? मी ज्या गोष्टीला महत्व देत होतो इतके दिवस त्या गोष्टी खरंच तेवढ्या महत्वाच्या होत्या का? या सगळ्या गोष्टींचा विचार करायला त्यांना आपल्याला प्रवृत्त करायला लागलं. म्हणजे असं म्हटलं जातं ना की प्रत्येक गोष्टीकडे ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह अँगलने पाहता त्यावेळेस त्याला एक दुसरा सुद्धा अँगल असतो. बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवत असत. तसं हे एक बंद पडलेलं घड्याळ आपल्याला बरोबर वेळ दाखवण्यासाठी आलेलं आहे. ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये ऑनलाईन एज्युकेशन हे रेग्युलर शाळाला पर्याय कधीच ठरू शकत नाही, एक सपोर्टिव्ह सिस्टीम आहे आणि मग त्या अँगलने आपण पुढे पुढे जायचा प्रयत्न करतो आहोत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या गोष्टीनं आपल्याला त्या दृष्टीनं पुढे जावं लागेल. जसं आपण कीर्तन ऐकल्यानंतर महाराज कीर्तनामध्ये सांगतात की मोह माया आहे, संपत्ती पैसे सगळे मोह माया आहे, याच्यामध्ये काही गुंतायला नाही पाहिजे. आणि नेमकं कीर्तन संपल्यानंतर जायच्या वेळेस ते असं विचारतात की आपल्या पाठीचं काय सुरू आहे. नेमकी कंडिशन आमची सुद्धा तशीच आहे. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मार्क्सवादाच्या संदर्भाबद्दल कितीही आम्हाला सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमचा शेवटचा प्रश्न हाच आहे, मग माझ्या पोराचे मार्क किती वाढणार? ठीक आहे, काय हरकत नाही. चला मित्रांनो, अतिशय सुंदर आणि अतिशय छान असा संवादाचा कार्यक्रम आपला पहिलाच संवाद जो आहे, मी सरांना अगदी मनापासून अंतःकरणापासून आपल्या सर्व पालकांच्या वतीनं अगदी अंतःकरणापासून धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं आणि छान अशा पद्धतीचं मार्गदर्शन अगदी सर्वांगीण स्वरूपाचं कोरोना शिक्षण आणि आपण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. जाताना आमच्या विद्यार्थ्यांना, जे आमचे विद्यार्थी आता छोटे काही 5वी 8वी स्कॉलरशिपचे असतील किंवा 10वीचे विद्यार्थी असतील, तर या विद्यार्थ्यांना तुम्ही एक शेवटचं तुमचं 2 मिनिटांमध्ये काय सांगणार असेल? मला सगळ्या छोट्या विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे, सर आत्ताही सगळे म्हटले, एका छोट्या विषाणूने आपलं जग सगळं ठप्प करून टाकलंय, स्तब्ध झालो आपण. लहान मुलं आपण खेळतो ना ते स्टॉप स्टॉप खेळतो ना, तसला प्रकार झालाय, सगळं जग स्टॉप झालंय. मित्रांनो, आपल्याला शिकायचंय, आपल्याला मोठं व्हायचंय, आपल्याला यशस्वी व्हायचंय, किंबहुना आपण त्यासाठी जन्माला आलेलो आहे, तो आपला मूलतः अधिकार आहे. परंतु हे सगळं करत असताना मला एक गोष्ट सांगायची आहे, आपली पृथ्वी ही एकच आहे. आपल्याला जसं आपलं एकच घर आहे तशी आपली पृथ्वी एकच आहे, धरणीमाता एकच आहे. आणि म्हणून आपण शिक्षण घेत असताना आपण पर्यावरणाचा सुद्धा विचार करा, मला जाणीवपूर्वक आज एक पॉइंट सांगावंच वाटतं. बघा, दरवर्षी चर्चा असतात की पाऊस 2 महिने लांबला, 1.5 महिने लांबला, असं वाटत होतं की एक काळ असा येईल की पावसाळ्यातली पिकच घ्यायची शेतकरी विसरून जाईल. पण यावर्षी 4 महिन्यापासून पोल्युशन थांबलंय म्हणून पाऊस जून मध्ये आणि एक महत्वाची गोष्ट, शाळेमध्ये पर्यावरण विषय आहे सर, पण कोणीच त्याचं सिरियस घेत नाही. काय एक प्रोजेक्ट बनवून टाका, शिक्षकही सिरियस घेत नाही, विद्यार्थी सिरियस घेत नाही. परंतु मी सगळ्या मुलांना, आता तुम्ही ऑनलाईन बघतात, गुगलवर तुम्ही एक काम करा, ग्रेटा थनबर्ग हे नाव टाईप कर. स्वीडन मधली 9-10 वर्षाची मुलगी, तिने फ्रायडे फॉर फ्युचर सारखी चळवळ सुरू केली. स्वीडन असेल, नेदरलँड असेल, इंग्लंड असेल, स्वीडन असेल, या सगळ्या देशांमध्ये
या 9-10-11 वर्षाच्या मुलांना पर्यावरणाच्या प्रश्नांमुळे त्यांना रडू येतो. हे सगळं असं चाललं तर काय होणार? म्हणून तुम्ही त्या पर्यावरणाकडे तितक्या प्रेमाने पाहायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही या पद्धतीने पाहायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्ही ज्या प्रेमाने त्या आईला सांभाळाल, ती आई त्यापेक्षा 10 पट प्रेमाने तुम्हाला सांभाळ. आणि ही सगळी सिस्टम सुधारण्यासाठी म्हणजे तुम्ही म्हणालात की आमच्या छोट्या मुलांना काहीतरी सांगा, 1-2 मिनिट घ्यायचं, मुलांनाही सांगायचंय. पण ही सगळी सिस्टम डेव्हलप करण्यासाठी पालकांसोबत, मला त्याच्या पुढे हे सांगायचं होतं की नंतरचे 2 मिनिट पालकांना काहीतरी सांगा, पालकांसोबत शिक्षकांचा रोल म्हणत की आपल्याकडे शिक्षक होणं म्हणजे काय माहितीये का? की मी डॉक्टर नाही होऊ शकत, मी इंजिनियर नाही होऊ शकत, काय व्हायचं, मी वकील नाही होऊ शकत, शिक्षक होऊ. सगळ्यांनी एक पेपरमध्ये सकाळ नावाच्या आपल्या दैनिकामध्ये एक संदीप वासलेकरांचा एक सदर येत होतो, दर 15 दिवसांनी सप्तरंगला एक आर्टिकल लिहायचे. त्या मध्ये मी वाचलेलं एक आर्टिकल, त्यांचा अनुभव, त्यांचा मुलगा स्वीडन मधल्या ल्यूड युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. ते त्या मुलाला भेटायला गेले. जगभरातली मुलं त्या ठिकाणी शिकत होती. मुलाला सायंकाळी पोहोचले, भेटले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे त्या रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्टला त्या मुलाची मित्रमैत्रिणी एकत्र आले. अनेक वेगवेगळ्या देशातली मुलं सगळे गप्पा करत बसले आणि नाश्ता करत होते. संदीप वासलेकरांच्या शेजारी एक मुलगी बसली होती. ती मैत्रीण त्या सगळ्या ग्रुपमध्ये होती. ती मुलगी नॉर्वेची मुलगी. आणि त्यांनी तिला विचारलं की तू काय करतेस? तिने सांगितलं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स अँड ह्युमन राईट्स अँड इकॉनॉमिक्स, त्यामध्ये माझं सगळं शिक्षण चालू आहे. आता इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स ह्युमन राईट्स वगैरे सगळं पाच वेळ चर्चा चालली, खूप ऍक्टिव्ह होऊन गेली होती. आणि वाचलेकर सर खूप इम्प्रेस झाले. आणि मग त्यांनी तिला विचारलं, नाव दिस इज युअर लास्ट इयर, हे शेवटचं वर्ष आहे, तर तू यानंतर काय करणार आहेस? म्हणजे तू तुझ्या देशात जाऊन काय करिअर वगैरे, म्हणजे तू आंतरराष्ट्रीय सल्लागार, अर्थतज्ञ किंवा डिप्लोमसी वगैरे यावर सगळं तुझं करिअर असेल का? तेवढं ती वास्तव्य सरांना म्हणते की सॉरी सर, आय डोंट वॉन्ट टू डू ऑल दिस थिंग्स बिकॉज माय ड्रीम इज नॉट टू सिम्पल, माय ड्रीम इज टू डिफिकल्ट. माझं स्वप्न इतकं साधं नाहीये, माझं स्वप्न फार मोठं आहे अँड आय थिंक इट्स टू डिफिकल्ट टू अचीव. अँड इफ आय कांट अचीव इट देन आय विल थिंक अबाउट दिस थिंग्स. मला माझं ते खूप अवघड स्वप्न जर नाही पूर्ण झालं तर मग मी हे डिप्लोमसी किंवा आंतरराष्ट्रीय आर्थिक सल्लागार एखाद्या मोठ्या कंपनीचे सीईओ वगैरे नंतरच हे गोष्ट. वासलेकर सरांना असं वाटलं की एवढं मोठं काय ड्रीम आहे म्हणून की ते तिला होता येणार नाही म्हणून. एवढी हुशार म्हणजे ती म्हणते डिफिकल्ट टू अचीव, व्हॉट्स दॅट? त्यांनी तिला विचारलं की एक्झॅक्टली व्हॉट्स युअर ड्रीम, व्हॉट यू वॉन्ट टू बी इन युअर लाईफ? त्याला ती म्हणाली in my country Norway, in the district where I have taken my education, I want to be a teacher in that area. मी ज्या जिल्ह्यात नॉर्वे मध्ये जिथे शिकलीये ना त्या जिल्ह्यात कुठल्या तरी शाळेमध्ये मला शिक्षिका. जगभरामधला आपण जर विचार केला ना तर जगभरामधल्या प्रगत राष्ट्रांमध्ये सगळ्यात अवघड काय असेल तर शिक्षक. आणि म्हणून ज्या वेळेला असल्या क्वालिटीचे शिक्षक या आपल्या देशात सुद्धा तयार की मला ठीक आहे, मग मी शिक्षक आहे, मला पगार मिळणार आहे, इतर सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण मी माझं काम काय? सिलेबस पूर्ण करणं हे माझं काम नाही आहे. माझं काम काय? तर उद्याचा माझा देश घडवायचं काम माझ्याकडे आहे आणि उद्याच्या माझ्या देशाचं भविष्य माझ्या या 4 भिंतींमध्ये माझ्या वर्गात बसलंय ते मला उभं करायचं. ही प्रेरणा हा विचार घेऊन जेव्हा या देशातला प्रत्येक शिक्षक पेटून उठेल ना त्यावेळेला मला असं वाटतं या देश उभारेल. आणि हा देश विश्वगुरु बनवण्याचं जे स्वप्न अनेक वर्षांपासून आपण बघतोय ते स्वप्न नक्की खरं होईल. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जे वाक्य होतं, गिव्ह मी 100 नचिकेताज आय विल चेंज द वर्ल्ड, मला लोखंडी बाहू आणि पोलादी मज्जातंतू असणारे 100 युवक द्या, मी जगाचं चित्र बदलून टाकेल. मला असं वाटतं ते 100 युवक हे शिक्षक असतात. असे 100 शिक्षक या देशाचं सगळं चित्र बदलून टाकतील. मुलांचं चित्र आणि चरित्र घडवण्याचं, सगळा इतिहास घडवण्याचा हा जो काही जबाबदारीचा भाग आहे हा शिक्षकांवर असेल. आणि तुम्ही म्हणालात की पालकांचं, तर पालकांनी मुलांना तू आयुष्यात काय हो हे सांगण्यापेक्षा
व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. नीती मूल्य तुझ्या आयुष्यामध्ये तू पाळ, तू तुझ्या आयुष्यामध्ये सगळं मिळवू शकशील. जे पालकांनी नीती मूल्यांकडे लक्ष द्यावं, शिक्षकांनी एक उत्तम शिक्षण पद्धती घडवावी आणि मुलांनी या दोघांचं समीकरण म्हणून माझं करिअर हे मी माझ्या या भारत मातेच्या चरणी माझ्या सगळ्या क्षमता माझी आवड माझी निर्मिती काय अर्पण करू शकतो हा विचार करावा. हे चित्र ज्या वेळेला देशामध्ये तयार होईल मला वाटतं माझ्या प्रत्येक लेकराचं म्हणजे प्रत्येक बालकाच्या आयुष्याचं कमलपुष्प बनेल आणि भारत मातेच्या चरणी अर्पण होईल आणि प्रत्येक पालक त्या भारत मातेला हात जोडून एकच विनंती करेल, तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहे या नार. धन्यवाद सरजी. खऱ्या अर्थाने खर तर माझ्या मनावर थोडस टेन्शन निर्माण झालं. तुम्ही जे म्हटले की स्वामी विवेकानंदांना असे 100 शिक्षक हवे होते, माझ्या मनात एक उर्मी की मला त्या 100 शिक्षकातला एक शिक्षक होता येईल का. म्हणजे विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करणं हा नंतर भाग आहे, मला माझ्या स्वतःकडून अपेक्षा निर्माण व्हायला लागल्या. आमचे सगळे विद्यार्थी जे आहेत अतिशय प्रामाणिक आणि हुशार आहेत. तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द जो आहे ते अतिशय प्रामाणिकपणे ऐकून त्याच्यावर कार्यप्रवण राहायचा प्रयत्न करतील. धन्यवाद मित्रांनो.